जिसका मुझे था इंतजार, जिसके लिए दिल था बेकरार, वो घड़ी आ गई आ गई आज। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, प्रोफेसर दिनेश कदम पाटील सर या तुमच्या लाडक्या युट्यूब चॅनलवर महाराष्ट्रातील सर्व भावी स्टेनोग्राफरचं मी सहर्ष हार्दिक स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, मी हे गाणं का म्हणत होतो हे तुमच्या लक्षात आलेलंच असेल, आणि हे गाणं डॉन या चित्रपटातलं होतं हेही तुम्हाला माहितच असेल। असो तर मित्रांनो, MPSC स्टेनोग्राफर 2022 ची जाहिरात काल 20 एप्रिल रोजी प्रसिद्ध झालेली आहे। महाराष्ट्र लोकसेवा आयोग अर्थात MPSC संकेतस्थळावर ही जाहिरात आहे मित्रांनो, आणि ही जाहिरात यावी म्हणून महाराष्ट्रामधले जे काही माझे भावी स्टेनोग्राफर अधिकारी आहेत, ज्यांनी आयुक्त ज्यांनी मंत्रालयीन स्तरावर विचारणा केली, तसेच माहितीचा अधिकार टाकला काही विद्यार्थ्यांनी मेल सुद्धा केले, काही विद्यार्थ्यांनी निवेदन सुद्धा दिलेली आहेत, या सर्व भावी जे काही अधिकारी आहेत यांनी ही सर्व जी काही मोहीम सुरू केली होती त्या सर्व भावी अधिकाऱ्यांचं मी या ठिकाणी अभिनंदन करतो आणि आभार सुद्धा या ठिकाणी व्यक्त करतो। ज्यांनी जाहिरात यावी यासाठी अतोनात प्रयत्न केले त्यांचे आभार आणि अभिनंदन, ज्यांनी काहीच केलं नाही त्यांचे सुद्धा या ठिकाणी मी या ठिकाणी मित्रांनो आभार या ठिकाणी व्यक्त करतो। तर मित्रांनो, आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत की महाराष्ट्र लोकसेवा आयोग MPSC जी काही जाहिरात स्टेनोग्राफरची आपली आलेली आहे या संपूर्ण जाहिरातीचा आढावा या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत मित्रांनो। विशेष म्हणजे फॉर्म कसा भरायचा, फॉर्म भरताना कोणत्या चुका टाळायचा लक्षात ठेवा। स्पेशली मुली जे महिला वर्ग आहे, फिमेल वर्ग आहे, त्यांनी फॉर्म भरताना काही महत्वाच्या काही ज्या काही चुका आहेत त्या चुका या ठिकाणी करू नये, काही तुमच्या चुका या ठिकाणी व्हायला नाही पाहिजे। 2018 आणि 2015 वेळेस 2-3 ते 4 विद्यार्थिनी अशा होत्या की त्यांनी फॉर्म भरताना चुका केल्या होत्या, ते पुढे चालून त्यांचा त्याला पश्चाताप करावा लागला। म्हणून फॉर्म व्यवस्थित काळजीपूर्वक भरावा यासाठीच आजचा आपला हा व्हिडिओ आहे। काय सूचना आहेत, EWS काय आहे, नॉन क्रिमिलियर काय आहे, कास्ट वाईज जागा किती आहेत, 120, 180 च्या किती आहेत, आणि दुसरा एक महत्वाचा मुद्दा, तुमच्या कॅटेगरीला जागा असो अगर नसो तुमच्या मूळ प्रवर्गातूनच अर्ज दाखल करा। तुमच्या कास्टला 0 जरी जागा असेल तरीही तुम्ही तुमच्याच कास्ट मधून या ठिकाणी आवेदन पत्र अर्ज सादर करावा मित्रांनो। त्याचे फायदे आहेत तेही तुम्हाला मी पुढे सांगेलच। महत्वाचे मुद्दे आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। विशेष म्हणजे मराठी स्टेनोग्राफरच्या जागा किती आहेत, इंग्रजी स्टेनोग्राफरच्या जागा किती आहेत, 80, 100 आणि 120 या दोघांचं सुद्धा आपण पूर्ण शेड्यूल जे आहे ते पाहणार आहोत मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून। तत्पूर्वी मित्रांनो, हा व्हिडिओ स्टार्ट करण्या अगोदर प्राध्यापक दिनेश कदम पाटील सरांची या ठिकाणी ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही प्रकारची आपली बॅच सुरू होणार आहे। वसमतचे विद्यार्थी घाबरू नका, डॉन इज बॅक, टेन्शन घेऊ नका, मी परत येणार आहोत। 2 मे 2022 पासून सकाळी 11 ते 5 वाजेपर्यंत आपली बॅच राहणार आहे। रोज ही बॅच असेल, ऑफलाईन पद्धतीमधली ही बॅचचा टायमिंग लक्षात ठेवा। उद्याच्या 2 मे पासून वसमतचे विद्यार्थी, माझे लाडके विद्यार्थी, ज्या विद्यार्थ्यांची बॅच अपूर्ण राहिलेली आहे, ज्या विद्यार्थ्यांची बॅच व्हायची म्हणजे ज्यांनी बॅच लावली होती परंतु मी इकडे जॉईन झालो, जे विद्यार्थी आहेत त्या सर्व विद्यार्थ्यांसाठी ही बॅच असेल। उद्याच्या 2 मे पासून बॅच सुरू होणार आहे। तत्पूर्वी उद्याच्या 2 ते 3 दिवसांमध्ये ऑनलाईन बॅच सुरू होणार आहे आपली। मराठी व्याकरण शब्द संग्रह, बुद्धिमत्ता, अंकगणित यांची ऑनलाईन बॅच सुद्धा होणार आहे मित्रांनो। तर लक्षात ठेवा, उद्याच्या 2 मे पासून ऑफलाईन बॅच ही वसमत मध्ये सुरू होणार आहे पहिली, आणि उद्याच्या रविवारी येणारा जो काही रविवार आहे, उद्याच्या रविवारी श्री शेख सर जे आहेत इचलकरंजीचे आणि त्यांचं सुद्धा स्टेनोग्राफरचं इन्स्टिट्यूट आहे, त्यांच्या इन्स्टिट्यूटवर आपला सेमिनार आहे उद्याच्या रविवारी। जे विद्यार्थी सांगली, मिरज आणि इचलकरंजीचे आहेत त्या सर्व विद्यार्थ्यांसाठी सूचना की उद्याच्या येणाऱ्या रविवारी इचलकरंजी या ठिकाणी शेख सरांच्या इन्स्टिट्यूटवर आपला सेमिनार आहे, त्यासाठी या आसपासचे जे काही विद्यार्थी असतील त्यांनी त्या सेमिनारला निश्चित यावं। तर मित्रांनो बघा, या ठिकाणी आपल्या बॅचचं विशेष म्हणजे असं की आपली बॅच ही 11 ते 5 मध्ये असेल, या बॅचमध्ये होईल काय, तुमची शिकवणी होईल, रोज एक तुमचा 100 गुणांचा MPSC पॅटर्न जो असेल आयोगाच्या धर्तीवर काठिण्य पातळीवर आधारित तुमचा उद्याचा रोज एक सराव पेपर असेल मित्रांनो यामध्ये। आणि लक्षात ठेवा, उद्याचा येणारा जो MPSC पेपर असेल तो आतापर्यंतचा स्टेनोग्राफरच्या हिस्ट्री मधला सर्वात टफ आणि चॅलेंजिंग पेपर असेल, हे मी तुम्हाला आज सांगितलं मित्रांनो। बॉन्ड पेपरवर लिहून घ्या,
मी तुम्हाला आज सांगायलो की तुमचा येणारा पेपर हा सर्वात आतापर्यंतच्या काळातला हा टफ आणि चॅलेंजिंग पेपर असेल. मित्रांनो, तुम्ही फक्त मला तुमचे 60 दिवस द्या, मी तुम्हाला स्टेनोग्राफरची नोकरी देईल. ओके, आणि उद्याची जी बॅच आहे आपली ती महाराष्ट्रामध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये स्टेनोग्राफर अधिकारी घडविणारा कारखाना म्हणून ज्या व्यक्तिमत्वाची ओळख आहे असे आदरणीय श्री जीवनप्रकाश कुलकर्णी सर, ज्यांचं 2012, 2015, 2008 या सर्व वर्षांमध्ये महाराष्ट्रामध्ये विविध स्टेनोग्राफर अधिकारी ज्या माणसानं घडवले त्यांच्या इन्स्टिट्यूटवर आपली या ठिकाणी बॅच असेल. भाग्यधाम लघुटंक लेखन संस्था वसुमती नगर वसमत या ठिकाणी आपली बॅच उद्याच्या 2 मे पासून सकाळी 11 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत असेल. त्यानंतर परत 1 ते 1.5 तासाचा ब्रेक असेल आणि त्यानंतर पुन्हा रात्री 10 वाजेपर्यंत आपण पेपर सराव वाचन या सर्व गोष्टी मी तुम्हाला तिथे आल्यावर सांगेल. आता बाकीचे मुलं माझ्या नावाने बोंबलायचे, काही अडचणी असतील तर मला कॉन्टॅक्ट करा. फक्त एवढं लक्षात ठेवा की वसमतला आपली ऑफलाईन बॅच सुरू झाली. ज्या बॅचमध्ये ज्या विद्यार्थ्यांना वसमतला येणं शक्य नाही त्यांनी ऑनलाईन बॅच जॉईन करू शकता. मराठी व्याकरण ची स्पेशल बॅच असेल, बुद्धिमत्तेची स्पेशल बॅच असेल. या व्यतिरिक्त आमचे लाडके आदरणीय श्री अभिजित श्रीगिरे सर यांची सुद्धा बॅच जी आहे ती इंग्रजी स्टेनोग्राफर विद्यार्थ्यांसाठी बॅच सुरू झालेली आहे. ऑफलाईन बॅच असेल ती सुद्धा वसमतमध्येच असेल. मित्रांनो, ओके, हे झालं बॅचेस संदर्भातले महत्वाचे मुद्दे आपले. जर तुमच्या काही शंका कुशंका असतील तर तुम्ही मला थेट फोन करू शकता किंवा व्हॉट्सअप देखील करू शकता. आणि दुसरा मुद्दा मित्रांनो, बाहेरगावचे जे विद्यार्थी आहेत त्यांनी टेन्शन घेऊ नका, वसमतच्या मुलांनी सुद्धा टेन्शन घेऊ नका. पैसे नसेल ना दादा, पैशासाठी कधी कधी मास्तरनं शिकवलं नाही आणि शिकवणार बी नाही. पैसे नसेल तर 1 रुपया सुद्धा देऊ नका, माझ्यासोबत फक्त करार करा सर. नोकरी लागली की पहिला पगार तुम्हाला अर्पण करतो, तुम्हाला देतो बास. सिर्फ नाम एका पी एका नाम सर, बास झालं. ओके, तर ज्या विद्यार्थ्यांकडे आर्थिक अडचण आहे, ज्यांच्याकडे पैसे नाहीत, उन्हाळा चालू आहे, घामाघूम मी बी होत आहे, तुम्ही बी घामाघूम होऊन ऐकत असेल आहेत या ठिकाणी. मित्रांनो, ज्या विद्यार्थ्यांची आर्थिक परिस्थिती नाही, ज्यांच्याकडे फीस देण्याची ऐपत नाही, त्यांनी बिनधास्त फक्त मला त्यांनी मेहनत करून दाखवा, मी तुम्हाला रिझल्ट देईल. पगार जेव्हा तुमचा पहिला येईल तेव्हा मला पैसे द्या. ओके, महाराष्ट्रातला एकमेव असा मास्तर असेल मित्रांनो की जो लागल्याच्या नंतर विद्यार्थ्याला पैसे मागतो तो म्हणजे दिनेश कदम. उगस नाही जिसमे हे दम वो हे दिनेश कदम. ओके, आता जास्त ॲडव्हर्टाईज नको, मूळ मुद्द्याकडे वळूया. ओके, आता ऑनलाईन आणि ऑफलाईन बॅच संदर्भात जर काही मुद्दे असतील तर तुम्ही मला ते फोन करून विचारू शकता मित्रांनो. तर आता वेळ न घालवता आपली जी मंत्रालय स्टेनोग्राफरची जाहिरात आलेली आहे या जाहिरातीचा अगोदर थोडासा आढावा घेऊया. एकूण जागा किती आहेत, माहितीच्या अधिकारामध्ये जे काही आपल्या शेटे सरांनी जी माहिती टाकलेली होती माहितीच्या अधिकारामध्ये 253 जागा दिल्या होत्या आणि त्या 253 जागा या ठिकाणी आलेल्या आहेत. त्यामधल्या मराठीच्या वाट्याला 139 जागा आणि इंग्रजीच्या वाट्याला 114 जागा आहेत. कोणत्या 120, 180 यांना कशा प्रकारच्या जागा आहेत, कशा प्रकारचं वितरण झालेलं आहे ते सर्व पाहणार आणि महत्वाचे मुद्दे सुद्धा या ठिकाणी पाहणार. माजी सैनिक असेल, खेळाडू असेल, प्रकल्पग्रस्त असेल, अपंग असेल, अनाथ असेल, या सर्व रिझर्वेशनवर आपण बोलणार आहोत. ईडब्ल्यूएस वर सुद्धा बोलणार आहोत. महिला नॉन क्रिमिनलियर 30% यावर सुद्धा बोलणार आहोत. त्यामुळे फॉर्म भरताना चुका करू नका. एक जर चूक झाली तुमची तर पुढचं उद्या तुमचं आयुष्य उद्ध्वस्त आहे मित्रांनो, उद्ध्वस्त आहे. त्यामुळे काळजीपूर्वक पाऊल उचलून व्यवस्थित फॉर्म भरा. कॅफेवाल्याला, नेटवाल्याला, नेट कॅफेवाल्यांना फॉर्म भरताना तुम्ही काय केलं काय नाही काही घेणे दे नाही. त्यामुळे तुम्ही स्वतः तिथं उभं राहून त्या ठिकाणी प्रत्येक मुद्दा वाचून फॉर्म अप्लाय करावा. तुमचे जे काही प्रश्न उत्तर असतील, जे काही प्रश्न असतील ते तुम्ही मला कमेंट करू शकता, मला फोनवर देखील विचारू शकता मित्रांनो. तर बघा, आता आपण जागेचा आढावा पाहूया. तसेच एक प्रश्न मला असा विचारला एका विद्यार्थ्याने की सर माझ्याकडे 100 आहे, 120 आहे आणि 120 आहे तर मला काय 3 फॉर्म भरायचे का? नाही राजा, तुला 3 फॉर्म भरायची गरज नाही. एकाच फॉर्म मध्ये आपल्या ज्या प्रकारे ग्रुप बी आणि ग्रुप सी चा तुम्ही एमपीएससीचा फॉर्म भरलेला असेल, ग्रुप बी मध्ये पीएसआय, एसटीआय, एएसओ. ओके, तर त्या ठिकाणी फॉर्म भरताना आपल्याला पीएसआय ला टिक करता येते, एसटीआय ला, एएसओ ला. जर तुमची हाईट वगैरे असेल तर ओके, पीएसआय साठी आपण इलिजिबल असतो असं. आणि तिन्ही पदासाठी एकच चलन कटते, वेगवेगळे चलन कटायची गरज नाही. तसं या ठिकाणी तुम्ही स्टेनोग्राफरचा फॉर्म भरताना जर तुमच्याकडे 80, 100, 120 असे 3 प्रमाणपत्र असतील तर त्या ठिकाणी फक्त टिक करायचं काम आहे. 80, 100, 120 तुम्हाला चलन एकच लागेल, परीक्षा ही एकच होईल. दुसरा महत्वाचा मुद्दा, काही जण म्हणे सर मराठीची परीक्षा झाल्यावर इंग्रजीच्या परीक्षेला किती वेळ असतो? किती वेळ नसतो, किती दिवस नसतो, त्या ठिकाणी फक्त 1.5 ते 2 तासाचा वेळ असतो मध्यंतरी ब्रेक तुम्हाला. ओके, त्या ठिकाणी तुमचा इंग्रजीचा सुद्धा पेपर ज्या विद्यार्थ्यांकडे दोन्ही
मराठी आणि इंग्रजी दोन्हीही स्टेनोग्राफर आहेत, त्यांनी फॉर्म भरताना दोन्हीही अचूक नोंदवा, जेणेकरून तुमचं सेंटर हे एकच येईल आणि परीक्षेचं केंद्र महाराष्ट्रामध्ये एकच असते, ते म्हणजे मुंबई. मुंबईला पेपर असतो, त्यामुळे पेपरला सुद्धा काय करायचं, कसं जायचं, काय त्याचे आयडिया असतात, पेपर कसा सोडायचा, सर्व गोष्टी तुम्हाला मी सांगेल. तुम्ही फक्त मला साथ द्या, तुम्ही माझ्या सोबत राहा, मी तुमच्या सोबत राहतो, टेन्शन घेऊ नका. ओके, तर त्यामुळं मी म्हणतोय की इंग्रजी स्टेनोग्राफर ज्यांच्याकडे आहे आणि मराठी स्टेनोग्राफर ज्यांच्याकडे आहे, हे दोन्हीही पेपर मित्रांनो एकाच दिवशी होतं, त्यांच्यामध्ये काय या रविवारी हा झाला, पुढच्या रविवारी तो झाला असं नाही, हे एकाच रविवारी एकाच दिवशी पेपर होतात. आणखी पुन्हा काय जण सर पेपरची डेटच आली नाही, पेपरची डेट सरळ सेवेला नसते आपल्याला देत, एमपीएससी सरळ सेवेला परीक्षेची डेट देत नाही, परंतु दोन महिन्याचा अवधी आपल्याला आजपासून आहे, दोन महिने 60 दिवस, म्हणून तुम्हाला मी फक्त 60 दिवस मागितले. मित्रांनो, जर तुम्ही मी सांगितल्याप्रमाणे जर हे 60 दिवस तुम्ही मला दिले, 60 दिवस जर मेहनत घेतली, तर उद्याचे 60 वर्ष हे तुमचे सुखाचे असतील, आनंदाचे असतील. म्हणून हे 60 दिवस प्रेम प्रकरण असेल तुमचं, घर दार नाती गोती मित्र मैत्रीण सगळं सोडा आणि फक्त हे 60 दिवस स्वतःसाठी जगा, स्वतःसाठी कमवा, हे फक्त 60 दिवस. ओके मित्रांनो, तर या सर्व घडामोडी आपण या व्हिडिओमध्ये पाहणारच आहोत. तरी तुमच्या काही शंका कुशंका असतील तर तुम्ही मला फोन करा, टेन्शन घेऊ नका. ओके, आणि तेच ते विचारत बसू नका, अभ्यासाला लागा आता. ओके, आपण नजर टाकूया आता जागांवर, कशा प्रकारच्या जागा आहेत, अगोदर सारांश मध्ये पाहूया आणि त्यानंतर एक एक कॉलम एक एक चार्ट वर आपण जागा पाहून त्याच्यातले मुद्दे काय आहेत या सर्वांवर या ठिकाणी चर्चा करणार आहोत मित्रांनो. तत्पूर्वी जे महाराष्ट्रातील 22 स्टेनोग्राफर नवीन आहेत आणि त्यांनी माझं चॅनल अद्याप सबस्क्राईब केलं नाही, त्यांनी कृपया चॅनल सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो, आणि ते लाईक करायला विसरू नका मित्रांनो. बघा, घामाघूम होऊन तुम्हाला माहिती सांगतोय, ते मी फुकट मध्ये, आपलं चॅनल काही मॉनिटाईज झालेलं नाही, काही नाही, आपल्याला 1 रुपयाही युट्यूबकडून येत नाही, पण असो जाऊ द्या, पैशाची अपेक्षा नाही, कर्म करत राहा, एक दिवस नक्की आपलंही चांगलं होईल. ओके, चला आता जास्त कसाय, मी लय बोलतो माणूस, लय बोलणारा माणूस आहोत. तर बघा मित्रांनो, या ठिकाणी मराठी आणि इंग्रजी स्टेनोग्राफरच्या एकूण या ठिकाणी आपल्या 253 जागा आहेत आणि त्यामध्ये प्रामुख्याने बघा, इकडे नजर टाकूया अगोदर मराठी स्टेनोग्राफरवर. मराठी स्टेनोग्राफर उच्च श्रेणी, ओके, हायर ग्रेड 120, गट ब नॉन गॅजेटेड पोस्ट, अराजपत्रित पोस्ट आहे, क्लास 2 पोस्ट आहे मित्रांनो. 90 ते 95 हजार पगार आहे याला, पगार 90 हजार, विचार करा, क्लास 2 पोस्ट आहे. ओके, उच्च श्रेणी लघु टंक लेखक 120 गट ब क्लास 2 नॉन गॅजेटेड पोस्ट आणि याच्या जागा आहेत एकूण 32, मराठीच्या 32 जागा आहेत हायर ग्रेडच्या. कोणत्या कॅटेगरीला जागा नसेल, एनटीसी एनटीडी या SBC यांना कधी कधी जागा येत नाही, जर जागा आली नाही, जसं की बघा 120 मध्ये भज क ला या ठिकाणी जागा नाही, म्हणून भज क च विद्यार्थी मंडळ मी ओपन मधून टाकतो, तसं करू नका, तुमच्या कॅटेगरीतून फॉर्म टाका, त्याचे फायदे आहेत ते मी तुम्हाला पुढे सांगतो. अगोदर बघा 120 जागा मराठीच्या आहेत 32, हे नंतर सविस्तर आढावा आपण पाहणार आहोत. त्यानंतर बघा निम्न श्रेणी 100 हे सुद्धा पद जे आहे, निम्न श्रेणी हे सुद्धा क्लास 2 पोस्ट आहे, नॉन गॅजेटेड क्लास 2, हे मामूली पोस्ट नाही मित्रांनो. ओके, याच्या जागा आहेत 55 आहेत जागा, 100 बघा जागा किती आलेल्या आहेत, 55 जागा आलेल्या आहेत. आणि त्यानंतर स्टेरोटायपिस्ट लघु टंक लेखक 80, हे गट क मध्ये मोडते पोस्ट, क्लास 3 मध्ये येते. ओके, आणि याच्या जागा आहेत एकूण 52, म्हणजे मराठी स्टेनोग्राफर मध्ये सर्वाधिक जागा कोणत्या गटाला आलेल्या आहेत, तर ते 100 आलेले आहेत आणि त्या 55 जागा आहेत. महाराष्ट्रामध्ये 2015 नंतरचं रेकॉर्ड जे आहे ते या वर्षी कदम मास्तर मोडणार आहे, लक्षात ठेवा मित्रांनो, आणि हे मोडण्याचं काम तुम्हीच करणार आहे, मी नाही. ओके, अशा प्रकारे मराठी स्टेनोग्राफरच्या जागा आहेत 139,139. आजपासून स्वप्न बघायला सुरू करा, मंत्रालयामध्ये तुम्ही गेलेले आहात, स्टेनोग्राफर झालेले आहात, टेन्शन नाही घ्यायचं. ओके, एकूण जागा 139 हे झाल्या मराठीच्या. त्यानंतर पाहूया आता इंग्रजीच्या जागा. बघा, इंग्रजी स्टेनोग्राफरच्या उच्च श्रेणी 120 गट ब नॉन गॅजेटेड पोस्ट याच्या जागा आहेत एकूण 30 जागा. ओके, 120 जागा इंग्रजीच्या किती आहेत, 30 आहेत. एकूण जागेचा फक्त आपण आकडा पाहतोय सध्या, नंतर विस्तृत स्वरूपामध्ये पाहणार. त्यानंतर निम्न श्रेणी 100 गट ब
100 जागा आहेत, 45 जागा आहेत, आणि लघु टंक लेखक 80 जे आहेत. ओके, स्टेनोटायफिस गट क क्लास 3 च पद, याच्यामध्ये जागा आहेत 39. 30, 45, 39 एकूण जागा इंग्रजीच्या वाट्याला 114. 139 मराठीच्या आणि 114 झाल्या तुमच्या कोणत्या, इंग्रजीच्या, दोन्ही मिळून जागा व्हायला तुमच्या 253 जागा आहेत मित्रांनो, मराठी प्लस इंग्रजी ह्या दोन्हीही मिळून. ओके, म्हणून ज्या विद्यार्थ्यांकडे 120 पर्यंतचं प्रमाणपत्र आहे, म्हणजे 80 आहे, 100 आहे, 120 आहे, तीनही प्रमाणपत्र आहेत, ओके, त्या विद्यार्थ्यांना सुवर्ण संधी आहे, गोल्डन चान्स आहे, अशी संधी परत परत येणार नाही मित्रांनो. म्हणून म्हणतो, ऊठ मर्दा खे भरारी, कर मन लावून स्टेनोग्राफरच्या चालणी परीक्षेची तयारी, आणि हो महाराष्ट्रामध्ये स्टेनोग्राफर अधिकारी खास तुमच्यासाठी मित्रांनो होत हे. ओके, तर अशा प्रकारे 253 जागा ह्या इंग्रजी प्लस मराठी स्टेनोग्राफर या दोन्हीच्या सुद्धा या ठिकाणी आलेल्या आहेत. त्यानंतर आपण या सर्व जागांचा विस्तृत आढावा पाहूया. तत्पूर्वी एका विद्यार्थ्याने प्रश्न केला की सर म्हणे माझ्याकडे 60 प्रमाणपत्र नाही, 80 प्रमाणपत्र आहे. टेन्शन घेऊ नका, आपल्याला पात्रता काय दिलेली आहे, 80 स्टेनोग्राफर. तर यासाठी लागते काय, 10वी पास असणं, त्यानंतर मराठी शॉर्ट हँड 80 प्रमाणपत्र आणि मराठी 30 टायपिंग प्रमाणपत्र. 60 काहीही घेणं देणं नाही, त्यामुळे घाबरून जाऊ नका. काही विद्यार्थी म्हणजे सर माझ्याकडे 60 बी नाही, 80 बी नाही, 120 आहे. टेन्शन घेऊ नको ना, तू फक्त हायर ग्रेडला क्वालिफाय आहेत. ज्या विद्यार्थ्यांकडे एकच प्रमाणपत्र आहे 120 डायरेक्ट, ओके, काही जणांकडे 100 आहे, काही जणांकडे फक्त 80 आहे, तर तुम्ही फक्त त्याच पदासाठी इलिजिबल आहात, त्यामुळे 60 प्रमाणपत्र आहे नाही त्याचं काहीही टेन्शन घेण्याची गरज नाही मित्रांनो. असे तुमचे जे काही प्रश्न असतील ते तुम्ही निश्चित विचारा, परंतु फॉर्म भरताना चुका करू नका, कारण चुकीला माफी नाही. ओके, आता आपण विस्तृत स्वरूपामध्ये या ठिकाणी जाहिरात पाहूया. आपलं टायटल मेन म्हणजे राहिलं, टायटल आपलं होतं असं होतं, मी MPSC स्टेनोग्राफर होणारच, होणार म्हणजे होणारच. ओके, अशा प्रकारचं आपलं हे टायटल होतं आणि आपली जाहिरात जी आहे 120 मराठीची ती विस्तृत स्वरूपामध्ये मित्रांनो या ठिकाणी पाहूया. मित्रांनो पुढे पाहूया आपण विस्तृत जाहिरात 120 मराठी. 120 ला कशा प्रकारच्या जागा आहेत त्याचा चार्ट जो आहे तो मी फळ्यावर या ठिकाणी लिहिलेला आहे मित्रांनो. सर्व जाहिराती आपल्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप ग्रुपला या ठिकाणी आलेल्या आहेत. नसेल तुम्ही जॉईन तर MPSC.gov.in या लॉग इन करा, त्या ठिकाणी तुम्हाला जाहिराती भेटून जातील MPSC अधिकृत संकेतस्थळावर. पाहूया मराठी 120 चे अधिकृत जागा किती आहेत. तर या ठिकाणी बघा, एकूण जागेचा आकडा जो आहे तो 32 आहे, 32 पद आहेत मराठी हायर ग्रेड 120 बोलतो मी मराठीचं. ओके, तर त्यामध्ये या 32 जागांमध्ये बघा, अनुसूचित जातीला 4 पद आहेत. या 4 पदापैकी 3 सर्वसाधारण आणि 1 महिला उमेदवार SC. ओके, त्यानंतर खेळाडूला जागा नाही, अनाथ आणि अनाथला या ठिकाणी जागा नाही आहे मित्रांनो. ओके, त्यानंतर बघा अनुसूचित जमाती ST ला 1 जागा आहे, एकूण पद 1 आहे, सर्वसाधारणला नाही, पुरुषांसाठी नाही, सर्वांमध्ये मिळून आहे. ओके, नाही सॉरी, तर या ठिकाणी ST ची 1 जागा आहे आणि ती 1 जागा जी आहे ती फक्त महिलांसाठी आहे. ST प्रवर्गातल्या महिलांना गोल्डन चान्स आहे, पुरुषांना चान्स नाही, ते खुल्या प्रवर्गातून फाईट करू शकतील. ओके, ST ला 1 जागा आहे आणि ती फक्त आणि फक्त महिला प्रवर्गाला आहे मित्रांनो. त्यानंतर विजा अ विमुक्त जाती जमाती ज्या आहे, भटक्या जमाती ज्या आहेत, त्याला एकही जागा नाही आहे विजा अ ला. मग आता विजा अ च्या विद्यार्थ्यांनी असं म्हणायचं नाही की बाबा माझ्या कास्टला जागाच नाही तर मी ओपन मधून फॉर्म टाकतो, तसं करू नका. तुमच्या कॅटेगरीतून फॉर्म टाका, जागा असो अगर नसो तुमच्याच कॅटेगरीतून फॉर्म टाका. कारण एक बघा या ठिकाणी अट दिलेली आहे की प्रस्तुत जाहिरातीमध्ये भरावयाच्या उपरोक्त संवर्ग पदाचा सामाजिक समांतर आरक्षणाबाबतचा तपशील शासनाच्या मागणी पत्रानुसार आहे, तसेच वर नमूद केलेल्या पदसंख्या व आरक्षणामध्ये शासनाच्या सूचनेनुसार बदल होण्याची शक्यता आहे. समजा इमॅजिन करा, एखादा विजा अ चा उमेदवार आहे आणि त्याने आपल्या कास्टला जागा नाही म्हणून खुल्या प्रवर्गातून अर्ज दाखल केला. परीक्षा होण्याच्या आधी जर समजा यदा कदाचित जागा बदलल्या, वाढल्या आणि विजा अ ला एखादी जागा आली तर कसं करणार,
म्हणून तुमचा जो मूळ प्रवर्ग आहे, तुमची जी मूळ कास्ट आहे, तुमच्या कास्टला जागा असो अगर नसो काही फरक पडत नाही, म्हणून तुम्ही सरळ सरळ तुमच्या कास्टमधून फॉर्म टाका या ठिकाणी. याचा दुसरा बेनिफिट काय, एक तर जागा जर वाढल्या बदलल्या तर कास्टला जागा येईल, आणि दुसरा फायदा असा की ज्यावेळी आपण चालन भरतो शासनाचा, बघा अ राखीव खुल्या प्रवर्गाला 394 रुपये आहे, आणि मागासवर्गीय आर्थिक दुर्बल घटक जे आहे आणि अनाथ यांना 294 रुपये आहे. जर तुम्ही विजा अ कास्ट मध्ये आहात, कास्ट मध्ये असताना तुम्ही खुल्या प्रवर्गातून जर अर्ज दाखल केला तर तुम्हाला चालन भरावं लागेल 394 रुपये. जर तुम्ही तुमच्या सरळ सरळ कास्ट मधून फॉर्म भरला तर तुम्हाला चालन लागेल 294 रुपये. याचं बेनिफिट काय, एक तर 100 रुपये आपले वाचायलेत, आणि दुसरा मुद्दा असा की जर उद्या जागांमध्ये बदल झाला, आपल्या कास्टला एखादी जागा आली, तर तुम्हाला त्या ठिकाणी तुमच्या कास्टच्या जागेवर दावा दाखल करता येतो. म्हणून मी पुन्हा पुन्हा सांगू इच्छितो, तुमच्या कास्टला जागा असो अगर नसो, तुमच्या तुम्ही मूळ कास्टमधून मूळ प्रवर्गातूनच अर्ज दाखल करावा. या व्यतिरिक्त काही शंका असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये माझा मोबाईल नंबर आहे, थेट फोन करा, टेन्शन घेऊ नका. ओके, हे झालं विजा अ. त्यानंतर भजब, भजबला या ठिकाणी बघा एकूण पद एक आहे आणि ती सर्वसाधारणला आहे, महिलांना जागा नाही. त्यानंतर भजक, भजकच नेहमी असत असते, भजकेला बिचाऱ्या जागाच येत नाही. 120 ची या वर्षी सुद्धा यांना जागा आलेली नाही. ओके, शून्य जागा आहे भजकला. त्यानंतर भजड, भजडला एक जागा आहे 120 ची, आणि त्यामध्ये ती एक जागा गेलेली आहे सर्वसाधारण. सर्वसाधारण म्हणजे महिला असेल, माजी सैनिक, खेळाडू, अपंग, प्रकल्पग्रस्त, सर्व 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 म्हणजे सर्वसाधारण, लक्षात ठेवा. ओके, त्यानंतर विमाप्र, विमाप्रला एक जागा आहे, ती सुद्धा काय आहे, सर्वसाधारण. त्यानंतर इमा, आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक अर्थात ईडब्ल्यूएस, इकॉनॉमिकल वीकर सेक्शन, ईडब्ल्यूएस, ईडब्ल्यूएसला या ठिकाणी 120 च्या 3 जागा आलेल्या आहेत. त्यापैकी 2 जागा ह्या सर्वसाधारण आहेत, सर्वांना पुरुष महिला दोघांसाठी सर्वसाधारण मध्ये 2 जागा, आणि महिलाला जी आहे ती 1 जागा आलेली आहे 120 ची. ईडब्ल्यूएस प्रवर्गातील उमेदवार प्रमाणपत्र काढलं नसेल तर त्वरित काढून घ्या, ईडब्ल्यूएस संदर्भात मी पुढे बोलणारच आहो. ओके, त्यानंतर बघा इमाव, इतर मागास प्रवर्ग जे आहेत, इमावला एकूण 7 जागा आलेल्या आहेत यावेळेस. ओके, त्यामध्ये 7 जागेपैकी 3 जागा सर्वसाधारणला गेल्या जनरलला, 3 जागा महिलांना गेल्या, आणि 1 जागा खेळाडूला गेलेली आहे. खेळाडू, खेळाडू प्रमाणपत्र ज्यांच्याकडे असेल त्या उमेदवारांनी लक्षात घ्या, खेळाडूची जागा ही तुमचीच आहे, कारण बहुतांश विद्यार्थी स्टेनोग्राफर प्लस खेळाडू हा नसतो. परंतु खेळाडूचं प्रमाणपत्र कोणतं पाहिजे, तर खेळाडूचं प्रमाणपत्र आपलं ही गट ब ची पोस्ट असल्यामुळे तुमच्याकडे नॅशनल पाहिजे, नॅशनल राष्ट्रीय स्तरावरचं तुमच्याकडे काय असलं पाहिजे, खेळाडूचं प्रमाणपत्र असलं पाहिजे, आणि सोबतच त्याचं व्हेरिफिकेशन झालेलं असलं पाहिजे. ओके, गट ब ची पोस्ट असल्यामुळे तुमच्याकडे नॅशनलचं सर्टिफिकेट पाहिजे, त्याचं व्हेरिफिकेशन तुमच्याजवळ असायला पाहिजे मित्रांनो, तरच तुम्हाला फॉर्म भरता येतो. जर तुमच्याकडे नुसतं नॅशनलचं प्रमाणपत्र असून चालणार नाही, नॅशनलच्या प्रमाणपत्रामध्ये तुमच्याकडे मेडल पाहिजे, गोल्ड, सिल्वर किंवा ब्रॉन्झ, फर्स्ट, सेकंड, थर्ड, कुठलं तरी एक मेडल पाहिजे, तर तुम्हाला या ठिकाणी जागा मिळते. स्टेटवाले विद्यार्थी या ठिकाणी नाहीत क्वालिफाय, गट ब साठी, गट क साठी ते असतील. ओके, स्टेटवाले मी पुढे बोलतोच. ओके, तर इमा व खेळाडूला 1 जागा आहे या ठिकाणी. तर एकूण आरक्षित पदे बघा या ठिकाणी 18 आहे, त्यामध्ये सर्वसाधारण 11 आणि महिलांना किती आहेत 6 आहे, आणि खेळाडू जे आहे त्या खेळाडूसाठी 1 पद गेलेलं आहे. आता खुला प्रवर्ग बघा, खुल्या प्रवर्गासाठी एकूण 14 जागा गेल्यात, त्या खुल्या मधल्या 14 जागांपैकी 9 जागा ह्या सर्वसाधारणला आहेत खुल्या गटातल्या, आणि 4 जागा ह्या खुल्या महिलांना आहेत, खुल्या महिला. आता खुल्या महिलांमध्ये कोणतीही कॅटेगरीची महिला येऊ शकते, मग ती एससी असेल, एसटी असेल, ओबीसी असेल, ईडब्ल्यूएस असेल, एसबीसी असेल, एनटीसी असेल, एनटीडी असेल, कुठल्याही कास्टची महिला येते, परंतु त्या महिलांकडे 30% नॉन क्रिमिलियर इज मोस्ट इम्पॉर्टंट, 30% उन्नत व प्रगत गटात मोडत नसल्याबाबतचे प्रमाणपत्र परिशिष्ट फ हे तुमच्याकडे असलं पाहिजे, आणि ते रनिंग वर्षातलं पाहिजे, करंट इयर मधलं तुमच्याकडे पाहिजे 30% आरक्षणाचं प्रमाणपत्र. लक्षात ठेवा महिला, बहुतांश महिला काय विचार करतात, मी महिला आहे तर मला हे खुल्या प्रवर्गाची जागा भेटते, तसं नाही. फॉर्म भरताना तिथं तुम्हाला विचारतात तुम्ही खुल्या प्रवर्गातल्या महिलांचा महिलांसाठी दावा करू इच्छिता का, जर तुम्ही तिथं येस म्हटले तर त्या ठिकाणी तुमच्याकडे उन्नत व प्रगत गटात मोडत नसल्याबाबतचे प्रमाणपत्र आहे का, मग तुम्ही येस म्हटले पुन्हा तर त्या ठिकाणी तुमचा त्याचा सर्टिफिकेट नंबर टाकावा लागत असतो. जर आता बघा याचं बेनिफिट कसं, याचं बेनिफिट कसं, उदाहरणार्थ इमॅजिन करूया आपण ईडब्ल्यूएस,
ओके, ज्याला समजलं नाही त्यांनी फोन करून विचारा, टेन्शन घेऊ नका. ईडब्ल्यू एस ची महिला आहे समजा एखादी, ओके, आणि ईडब्ल्यू एसच्या महिलांना इथं दोन जागा, ईडब्ल्यू एस महिलाला एक जागा आहे. आता ईडब्ल्यू एस चा समजा कट ऑफ आला, ईडब्ल्यू एस चा कट ऑफ आलेला आहे 60 गुणांवर, ओके सॉरी चालेल, ईडब्ल्यू एस चा कट ऑफ आलेला आहे किती, 60 गुणांवर. एखादा विद्यार्थी असेल त्याला आहेत 58 गुण, ओके, विद्यार्थी महिला आहे ईडब्ल्यू एस ची, तिला आहेत 58 गुण, कट ऑफ आला 60 गुणांवर. परंतु ओपन फिमेलचा कट ऑफ आला 55 गुणांवर. आता या महिलेने इथं ईडब्ल्यू एस मधून फॉर्म भरला, परंतु खुल्या प्रवर्गातलं तिच्याकडे जर 30% नॉन क्रिमिलियर नसेल तर या ठिकाणी तिला 58 गुण असून सुद्धा आणि 55 वर कट ऑफ असून सुद्धा तिची त्या ठिकाणी निवड केली जाणार नाही मित्रांनो. त्यामुळं माझं सर्व विद्यार्थिनींना विनंती आहे की कोणत्याही तुम्ही कास्टमधल्या असाल तर तुमच्याकडे 30% नॉन क्रिमिलियर असणं गरजेचं आहे. ते कसं काढायचं, एकदम सोपी प्रोसिजर आहे. 3 वर्षाचं तुमच्या वडिलांचं उत्पन्न, जे मॅरिड असतील त्यांच्या मिस्टरांचं उत्पन्न, त्यानंतर तुमचे डॉक्युमेंट्स लावा आणि तुमच्या तहसीलमध्ये काढून घ्या. 2 दिवसाची प्रोसिजर आहे फक्त. तेही करताना काही अडचण आली तर फोन करा, तेही तुम्हाला सांगतो. अतिशय निःशुल्क, टेन्शन घेऊ नका. हे लक्षात आलं का तुम्हाला, म्हणजे काय भानगडायचे, म्हणजे तुम्ही महिला आला आहात म्हणजे काय तुम्ही खुल्या प्रवर्गातील महिलांवर दावा करू शकत नाही. त्यासाठी तुमच्याकडे 30% नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र असणं गरजेचं आहे, ओके. त्यानंतर बघा या ठिकाणी अराखीव खुनाच्या ज्या आहेत 14 जागा, त्यापैकी 9 सर्वसाधारण, 4 महिला आणि 1 काय केलेला आहे, खेळाडू गेलेला. एकूण जागा 32 जागेपैकी 20 जागा सर्वसाधारण, 10 जागा महिलांसाठी आहेत आणि 2 जागा जे आहेत ते खेळाडूसाठी आहेत. त्यामधली 1 जागा इमावला आणि 1 जागा खुल्या प्रवर्गातल्या खेळाडूला आहे. हे होतं मित्रांनो 120 ओके. असं जर आता हे सगळं सांगत बसलो तर अवघड होईल. आपल्याला पूर्ण जाहिरातीचे निकष पाळायचे आहेत, नियम पाळायचे आहेत. त्यामुळं थोडंसं आता मी इथून फास्ट घेतो, फळ्यावर न लिहिता जाहिरात पटपट या ठिकाणी मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो. मित्रांनो, आपल्याकडं लॅपटॉप काही नसल्यामुळे ते तुम्हाला स्क्रीनवर दिसत नाही, म्हणून मी फळ्यावर या ठिकाणी लिहिलं, ओके. मी काय सांगतो आलं लक्षात, ईडब्ल्यू एसचं पुन्हा आणखीन फॉर्मच्या निकषामध्ये एकदा तुम्हाला सांगतो मी, त्याचं टेन्शन घेऊ नका. नॉन क्रिमिलियरचं सुद्धा सांगतो. तर ह्या होत्या 120 जागा मराठीच्या. त्यानंतर बघा यामध्ये पुढे जागा आहेत आपल्या, ते म्हणजे इंग्रजी, गड ब इंग्रजी 120 इंग्रजीच्या जागा आहेत. एकूण इंग्रजीच्या एकूण जागा आहेत 30, त्यापैकी अनुसूचित जातीला 4 जागा, 4 जागेपैकी 3 जागा सर्वसाधारण, 1 जागा महिला. त्यानंतर अनुसूचित जमाती 2 जागा, दोन्ही जागा सर्वसाधारणला. विजा अ, भज ब, भजक, भज ड यांना जागा नाही, इंग्रजी स्टेनोग्राफर 120, ओके. विमा प्रला 1 जागा आहे आणि ती 1 जागा सर्वसाधारण. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक ईडब्ल्यू एस, ईडब्ल्यू एस इंग्रजी 120 2 जागा, त्यापैकी 1 जागा महिला, 1 जागा सर्वसाधारण. इमाव, इमावला एकूण 6 जागा आहेत, त्यापैकी 4 जागा सर्वसाधारण आणि 2 जागा जे आहेत ती इमाव महिलांना आहेत. एकूण आरक्षित पदे 15 आहेत, त्यापैकी सर्वसाधारण 11, महिला 4. अराखीव खुला, खुल्या गटामध्ये एकूण 15 जागा गेल्यात, त्या 15 जागापैकी 8 जागा सर्वसाधारण आहेत खुल्याच्या, तर महिलांच्या जागा 5 आहेत आणि खेळाडूसाठी 2 जागा आहेत. खुला खेळाडू स्टेनोग्राफर इंग्रजी, मला तर गॅरंटी आहे हे कॅन्डिडेट भेटणार नाहीत. इंग्रजी स्टेनोग्राफर पाहिजे त्यांच्याकडे 120 आणि प्लस नॅशनलचा खेळाडू पाहिजे आणि त्यातल्या त्यात त्याच्याकडे मेडल पाहिजे, फर्स्ट सेकंड थर्ड कुठली तरी रँक पाहिजे, त्याचं व्हेरिफिकेशन असलं पाहिजे. त्यामुळे ह्या मला वाटत नाही की ह्या 2 जागा भरल्या जातील 120 महाराष्ट्रात. जे कोणी खेळाडू असतील त्यांनी कृपया कॉन्टॅक्ट करा, तुमची पोस्ट फिक्स आहे, परंतु नॅशनलचं प्रमाणपत्र पाहिजे, लक्षात ठेवा. त्यानंतर बघा एकूण खुल्यामध्ये 15 जागा, त्यापैकी 8 सर्वसाधारण, 5 महिला आणि 2 खेळाडू. त्यानंतर एकूण पदे 30, त्यापैकी 19 सर्वसाधारण, महिला 9 खेळाडू 2. मी का फास्ट सांगतोय कारण ती लिहिणार, परत एक एक बोलणार, त्यामध्ये वेळ जातोय. आता आपले 28-29 मिनिटं होत आले मित्रांनो, कारण सर्व निकष जे आहेत याचे अटी व शर्ती जे आहेत, तरतुदी ज्या आहेत, ते सर्व जाहिरातीसाठी कॉमन आहे, त्या तरतुदी सांगणं मला गरजेचं आहे म्हणून मी फास्ट घेतोय. त्यानंतर बघा याच्यामध्ये, यानंतर पुढची जी काही पोस्ट आहे ती आहे गट ब, गट ब मराठी निम्न श्रेणी लघुलेखक 100 ला किती जागा आलेली आहेत आपल्या, तर निम्न श्रेणी लघुलेखक मराठी गट ब, ओके. चला जाऊ द्या, स्लोच घेतो जरा, असं कशाला फास्ट एकदम. बघा 100 एकूण जागा आलेल्या आहेत 55, ओके. आणि त्या 100 अनुसूचित जातीला 9 जागा आहेत. मी सांगतोय मराठी स्टेनोग्राफर 100 जागा मित्रांनो.
अनुसूचित जाती 9 जागा, त्यापैकी सर्वसाधारण 6, महिला 3. अनुसूचित जमाती 4 जागा, सर्वसाधारण 3, महिला 1. विजा अ एकूण पद 1, ते सर्वसाधारणला गेलं. भजबला 2 जागा, त्यामध्ये 1 सर्वसाधारण, 1 महिला. भजकला 100 जागा आहे एनटीसी कॅटेगरीतल्या विद्यार्थी, 1 जागा आणि ती 1 जागा सर्वसाधारणला. भजडला 2 जागा, 1 जागा सर्वसाधारण, 1 जागा महिला. विमाप्रला 1 जागा, ती 1 जागा सर्वसाधारणला असेल. आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक ईडब्ल्यूएसला एकूण 4 जागा, सर्वसाधारणला त्यामध्ये 3 आणि महिलांना 1 जागा. इमावला यावेळेस भरपूर जागा आल्या, इमाव वाल्यांची लॉटरी आहे. इमावला 10 जागा, त्यामध्ये सर्वसाधारण 6, महिला 3 आणि खेळाडू 1. बघा, ज्यांच्याकडे 120 आणि 100 दोन्ही स्टेनोग्राफर प्रमाणपत्र आहे आणि नॅशनल इथे गट बचं पद असल्यामुळे नॅशनलचं जर तुमच्याकडे सर्टिफिकेट असेल खेळाडूचं आणि ते व्हेरिफिकेशन झालेलं असेल, फर्स्ट सेकंड थर्ड कुठली तरी रँक असेल, तर बघा 120 एक जागा आणि 100 एक जागा, अशा 2 जागा तुम्हाला व्हायला. राष्ट्रीय खेळाडूला 100% कॅन्डिडेट लागला ज्याच्याकडे आहे तो प्रमाणपत्र. ओके, त्यानंतर बघा या ठिकाणी एकूण आरक्षित पदे 14, त्यापैकी सर्वसाधारण 23, महिला 10 आणि खेळाडू 1. अराखीव मध्ये 21 जागा दिलेल्या आहेत 100 मराठीच्या 55 पैकी, त्यामध्ये सर्वसाधारण 12 जागा, महिला 7 आणि खेळाडू 2. तर बघा आता खेळाडू, समजा एखादा विद्यार्थी आहे तो इमाव कॅटेगरीचा आहे आणि तो खेळाडू आहे, तर त्याला त्याची इमावची पण जागा भेटायली आणि सोबत खुल्याच्या तर 2 जागा आल्यात, खुल्याच्या 2 आणि हे 1-3 जागा व्हायल्यात. तिकडे सुद्धा 120 ला सुद्धा 1 इमाव आणि 1 खुला, 3-2-5 जागा झाल्यात. टेन्शन घेऊ नका. ओके, अशा प्रकारे 100 मराठीच्या 55 जागा होत्या मित्रांनो. त्यानंतर पुढचा जो काही चार्ट आहे तो आहे 100 इंग्रजी. ओके, 100 इंग्रजी निम्न श्रेणी लघुलेखक इंग्रजी गट ब एकूण जागा 45, त्यामध्ये अनुसूचित जाती एकूण पदे 10, अनुसूचित जातीला 10 जागा आल्यात एससी वाल्यांची लॉटरी आहे इथं. ओके, निम्न श्रेणी लघुलेखक इंग्रजीला 10 जागा, त्यामध्ये सर्वसाधारण 6, महिला 3, खेळाडू 1. एससी खेळाडू कोणी असेल तर त्याची या ठिकाणी लॉटरी आहे. त्यानंतर अनुसूचित जमाती एकूण पदे 3, सर्वसाधारण 2, महिला 1. विजा अ ला जागा या ठिकाणी इंग्रजी स्टेनोग्राफरला नाही. भज ब 1 जागा, ती सर्वसाधारणला. भजक 1 जागा, ती सर्वसाधारणला. भजड 2 जागा, त्यापैकी 1 सर्वसाधारण आणि 1 महिला. विमाप्रला 1 जागा आहे, ती सरळ सर्वसाधारणला. आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक ईडब्ल्यूएसला 3 जागा, त्यामध्ये 2 सर्वसाधारण आणि 1 जी असेल ती महिलांसाठी असेल. इमावला 8 जागा. बघा, इंग्रजी स्टेनोग्राफरला सुद्धा इमावला चांगल्या जागा आल्यात 100 8 जागा, त्यापैकी 5 सर्वसाधारण आणि 3 महिला. एकूण आरक्षित पदे आहेत 29, त्यामध्ये सर्वसाधारण 19, महिला 9 आणि खेळाडू 1, जे एससी साठी आहे राखीव. अराखीव खुल्यामध्ये बघा 100 खुल्याच्या इंग्रजीच्या जागा आहेत 16, त्यामध्ये सर्वसाधारण 10, महिला 5 आणि खेळाडू 1. खेळाडू साठी इंग्रजी स्टेनोग्राफर 100 1 जागा आलेली आहे. एकूण पदे बघा 45, त्यापैकी सर्वसाधारण 29, महिला 14, खेळाडू 2. आतापर्यंतची 2008 नंतरची एमपीएससी स्टेनोग्राफरची महाराष्ट्रातली ही सर्वात मोठी जाहिरात आहे मित्रांनो, सर्वात मोठी जाहिरात. एवढ्या जागेची जाहिरात आलेली नाही. 2015 जाहिरात होती, ती 249 जागेची होती. यावेळेस 253 जागा आहेत, सर्वाधिक मोठी आणि शेवटची संधी आहे. एवढ्या जागा नंतर निघणार नाहीत. त्यानंतर बघा पाहूया गट क चा. आता गट क मराठी स्टेनोग्राफर 80 वर मराठी 80 एकूण 52 जागा आहेत. मराठी 80 एकूण 52 जागा 52, त्यापैकी बघा आता अनुसूचित जाती 7, सर्वसाधारण 3, महिला 2, खेळाडू 1. जे एससी खेळाडू आहे ज्यांच्याकडे 80 प्रमाणपत्र आहे आणि 100 आहे त्यांना हे दोन्ही जमेल. त्यानंतर अनुसूचित जमाती एसटी एकूण 4 जागा, त्यामध्ये 2 सर्वसाधारण, 1 महिलांसाठी असेल. विजा अ साठी 2 जागा, त्यामध्ये सर्वसाधारण 1, महिला 1. भजबला 1 जागा, ती सर्वसाधारणला. भजक साठी 2 जागा, 1 सर्वसाधारण असेल आणि 1 महिलासाठी असेल. भजड 1 जागा आणि ती 1 जागा सर्वसाधारण. विमाप्रला 1 जागा, ती 1 जागा असेल सर्वसाधारण. आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक
एकूण पदे 5, सर्वसाधारण 2, महिला 2 आणि माजी सैनिक 1. माजी सैनिक 1 ईडब्ल्यूएस भेटणार नाही, टेन्शन घेऊ नका. ईडब्ल्यूएस ला 80 जागा ही सर्वसाधारणला कन्वर्ट होईल. ज्या ज्या वेळी माजी सैनिक कॅन्डिडेट किंवा प्रकल्पग्रस्त हे खेळ जे हे उमेदवार मिळत नाही त्यावेळी त्याच प्रवर्गातून ती जागा तिथं कन्वर्ट केल्या जाते असा नियम आहे. ओके, त्यामुळं ईडब्ल्यूएस ची माजी सैनिक मला तरी वाटत नाही अख्ख्या महाराष्ट्रामध्ये असा कुठलाही कॅन्डिडेट नाही की जो माजी सैनिक आहे आणि त्यानं स्टेनोग्राफरचा कोर्स केला आणि त्याच्याकडे 80 प्रमाणपत्र असेल मराठीचं. ओके, त्यामुळे ईडब्ल्यूएसच्या माझ्या मध्ये माजी सैनिकाची एक जागा कन्वर्ट केल्या जाईल, ती ईडब्ल्यूएसला येईल, सर्वसाधारण ईडब्ल्यूएसला म्हणतोय. ओके, त्यानंतर बघा इमावला एकूण 10 जागा, त्यामध्ये सर्वसाधारण 4, महिला 3, खेळाडू 1 आणि माजी सैनिक 2 जागा. इमाव माजी सैनिक मिळणार नाही माझ्या मते. इमावच्या माजी सैनिकाच्या 2 जागा जे आहेत ते इमाव जनरलला जातील. इमाव जनरलला त्या ठिकाणी ह्या 2 जागा माजी सैनिकाच्या जातील मित्रांनो. त्यामुळे तुमचीही या ठिकाणी लॉटरी आहे आणि इमावच्या खेळाडूंची तर लॉटरीच लॉटरी आहे आमदा. ओके, त्यानंतर एकूण आरक्षित पदे 33, त्यामध्ये सर्वसाधारण 16, महिला 10, खेळाडू 2, माजी सैनिक 5 जागा. ओके, या 5 ला 5 जागा आपल्या कास्टमधून भेटून जातील माजी सैनिकाच्या मित्रांनो. त्यानंतर अराखीव खुला 19, त्यामध्ये सर्वसाधारण 9, महिला 6, खेळाडू 1 आणि माजी सैनिक 3 असतील. एकूण पदे 52, त्यापैकी सर्वसाधारण 25, महिला 16, खेळाडू 3 आणि माजी सैनिक 8 असेल. 52 पदांपैकी 2 पदे या ठिकाणी दिव्यांगासाठी आहेत, त्यामध्ये 1 पद कर्णबधिरता अथवा ऐकू येण्यातील दुर्बलता आणि 1 पद अस्थिव्यंगता स्पेशली मेंदूचा पक्षाघात, कुष्ठरोगमुक्त, शारीरिक वाढ खुंटणे, आमला हल्लाग्रस्त, स्नायू विकृती करिता काय असेल आरक्षित असेल दिव्यांगासाठी. दिव्यांगासाठी 2 पद आहेत, मराठी 80 2 पद दिव्यांगासाठी आहेत, त्यामधलं 1 पद हे कर्णबधिरता ऐकू कमी येणे याच्यासाठी असेल आणि 1 पद जे असेल हे दिव्यांगामध्ये मोडेल, मी जे आता तुम्हाला सांगितलं ते. त्यानंतर 100 राहिलं होतं दिव्यांगाचं, सॉरी हा बरोबर आहे. तर या ठिकाणी बघा 100 इंग्रजीला सुद्धा दिव्यांगामध्ये 1 पद आहे आणि ते अस्थिव्यंगता यांना दिलेलं आहे. त्यानंतर जे मराठी आहे 100 त्याला 55 पैकी 2 पदे हे दिव्यांगासाठी आहेत, त्यामधलं 1 पद जे आहे ते कर्णबधिरता आणि 1 अंधत्व किंवा क्षीणदृष्टी यांना दिलेलं आहे. जाहिरातीमध्ये आहे हे बघून घ्या, काही अडचण नाही तुम्हाला विचारा. आणि शेवटची जाहिरात बघा या ठिकाणी, इंग्रजी स्टेनोग्राफर 80 जी आहे त्या 80 साठी जागा आहेत एकूण 39, त्यापैकी अनुसूचित जाती 5 जागा, या 5 जागेपैकी 2 जागा सर्वसाधारण, 2 महिला आणि 1 माजी सैनिक. माजी सैनिकाची जागा माझ्या मते 100% ही SC जनरलला भेटून जाईल. अनुसूचित जमाती एकूण पदे 4, 2 सर्वसाधारण, 1 महिला आणि 1 माजी सैनिक हे सुद्धा कन्वर्ट होईल जर मिळाली नाही तर. विजा अ 1 जागा आणि ती 1 जागा महिलांसाठी आहे. भज ब 1 जागा सर्वसाधारण, भज क 1 जागा ती पण सर्वसाधारण, भज ड 1 जागा ती पण सर्वसाधारण. विमा प्र ला 80 इंग्रजीमध्ये जागा नाही. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक एकूण 4 पदं, त्यापैकी सर्वसाधारण 2, महिला 1 आणि माजी सैनिक 1 असेल इंग्रजीला, हे सुद्धा कन्वर्ट होईल. त्यानंतर इमावला 6 जागा, त्यामध्ये 2 सर्वसाधारण, 2 महिला, 1 खेळाडू आणि 1 माजी सैनिक. माजी सैनिक इथेही भेटणार नाही, ते सुद्धा कन्वर्ट होईल. खेळाडू मला वाटत नाही, इमाव मध्ये खेळाडूवाल्यांची यावेळेस खरंच लॉटरी निघालेली आहे मित्रांनो. एकूण आरक्षित पदे आहेत 23, त्यापैकी 11 सर्वसाधारण, 7 महिला, 1 खेळाडू, 4 माजी सैनिक. अराखीव खुल्यामध्ये 16 जागा आहेत, त्यामध्ये 8 सर्वसाधारण, 5 महिला, 1 खेळाडू आणि 2 माजी सैनिक. खुल्यामध्ये माजी सैनिक आलेला आहे, तर मुश्किल आहे हे माजी सैनिक मिळणं. तर या खुल्यामधून जनरलला जातील जागा माझ्या मते माजी सैनिकाच्या. ओके, अशा प्रकारचं हे जाहिरातीचा चार्ट होता. ज्याला सविस्तर जाहिरात समजली नाही त्यांनी फोन करा मला विचारा. आता पाहूया जाहिरातीचा नेमका तपशील काय, नेमके निकष काय आहेत. मी हे फास्ट का घेतलं कारण आपल्याला निकषावर या ठिकाणी नजर टाकायची आहेत, आपले कोणकोणते निकष आहेत हे पाहणं गरजेचं आहे. म्हणून मी हे चार्ट फास्टमध्ये वाचले. लक्षात ठेवा, माझं एकच सांगणं आहे तुम्हाला परत परत, तुमच्या कास्टला जागा असो अगर नसो
तुम्ही तुमच्या मूळ कास्ट मधून फॉर्म भरावा. ओके, आणि खेळाडू वाले जे विद्यार्थी आहेत त्यांची यावेळेस खरंच लॉटरी आहे. पुढे आपण पदसंख्या व आरक्षणाबाबतच्या काय काय तरतुदी आहेत त्या सर्व तरतुदीचा या ठिकाणी आढावा घेऊया. एकूण या ठिकाणी भरपूर या ठिकाणी मुद्दे आहेत, जवळपास 12-13 मुद्दे आहेत. या सर्व मुद्द्यांवर आपल्याला या ठिकाणी चर्चा करायची आहे. मी एक एक मुद्दा या ठिकाणी स्पष्टीकरण करेन मित्रांनो. ओके, तर मित्रांनो, सर्व जाहिरातीसाठी एकच निकष आहेत, फक्त पात्रता जी आहे ते वेगवेगळे आहेत. जसं की 120 साठी जी काही पात्रता असेल ती पात्रता अशा प्रकारची आहे, शैक्षणिक अर्हता, माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण, मराठी लघुलेखनाची गती 120 शब्द प्रतिमिनिट व मराठी टंकलेखनाची गती 30 शब्द प्रतिमिनिट इतक्या गतीचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र आवश्यक. बस अशा प्रत्येकाच्या पात्रता ज्या आहेत अर्हता त्या वेगवेगळ्या आहेत. बाकीच्या अटी व शर्ती ह्या ज्या आहेत निवड प्रक्रिया वगैरे ते सर्व सारखेच मुद्दे आहेत. तर शैक्षणिक अर्हता हा मुद्दा थोडासा बाजूला ठेवून बाकी सर्व नियम जे आहेत काय आहेत ते आपण एक एक या ठिकाणी पाहूया. बघा, 5 नंबरचा मुद्दा आहे जाहिरातीमध्ये पदसंख्या व आरक्षणासंदर्भात सर्वसाधारण तरतुदी. 5.1, भरावयाच्या उपरोक्त संवर्ग पदाचा सामाजिक समांतर आरक्षणाबाबतचा तपशील शासनाच्या मागणीपत्रानुसार आहे, तसेच वर नमूद केलेल्या पदसंख्या व आरक्षणामध्ये शासनाच्या सूचनेनुसार बदल होण्याची शक्यता आहे. म्हणून 5.1 मुद्दा असा सांगतो की तुमचा जो काही मूळ प्रवर्ग आहे, मूळ कास्ट आहे, त्यामधूनच फॉर्म भरावा. 5.2, शासनाकडून पदसंख्या व आरक्षणामध्ये बदल प्राप्त झाल्यास याबाबतची माहिती बदल वेळोवेळी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल व त्यानुसार भरती प्रक्रिया राबविण्यात येईल. जर काही बदल झाला जागेमध्ये तर MPSC.gov.in या संकेतस्थळावर तुम्हाला त्याची माहिती भेटून जाईल. मित्रांनो, नाही भेटली तर आपलं चॅनल युट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, आपण माहिती देऊ, काही टेन्शन घेऊ नका. ओके, त्यानंतर मुद्दा क्रमांक 5.3, विविध मागास प्रवर्ग, महिला, प्रावीण्यप्राप्त खेळाडू, अनाथ इत्यादीसाठी सामाजिक व समांतर आरक्षण शासनाकडून वेळोवेळी जारी करण्यात येणाऱ्या आदेशानुसारच राहील. ओके, 5.4, महिलांसाठी आरक्षित पदांकरिता दावा करणाऱ्या 5.4 महत्वाचा, महिलांसाठी व्यवस्थित बघा, महिलांसाठी आरक्षित पदांकरिता दावा करणाऱ्या उमेदवारांनी महिला आरक्षणाचा लाभ घ्यावयाचा असल्यास त्यांनी अर्जामध्ये न चुकता महाराष्ट्राचे आदिवासी डोमासाईल्ड असल्याबाबत, तसेच नॉन क्रिमिनलमध्ये मोडत असल्याबाबत, अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती वगळून स्पष्टपणे दावा करणे आवश्यक आहे. जो मी तुम्हाला मागे आत्ताच थोड्या वेळापूर्वी जो मुद्दा सांगितला तोच मुद्दा आहे की एखादी विद्यार्थिनी असेल आणि तिला वाटत असेल की आपण महिला आहो, म्हणजे आपल्याला महिलांच्या खुल्या गटातल्या सर्वसाधारणच्या जागा मिळतील, असं नाही. त्या जागा तुम्हाला मिळतील त्याबद्दल वाद नाही, पण कधी तुमच्याकडे 30% उन्नत व प्रगत गटात मोडत नसल्याबाबतचं प्रमाणपत्र पाहिजे, तरच आपल्याला त्या जागेवर दावा करता येतो. मी परत सांगतोय, लक्षात ठेवा महिला, तुमच्याकडे 30% नॉन क्रिमिनल असणं गरजेचं आहे जर तुम्हाला खुल्या प्रवर्गातल्या महिलांच्या जागा पाहिजे असतील तर. आता इमॅजिन करा, मी सांगतो, एक समजा SC कॅटेगरीची मुलगी आहे, तर तिला बघा ना, 4 ठिकाणचं रिझर्वेशन मिळते. कसं? नंबर 1, SC फिमेल, जी तिच्या हक्काची जागा आहे, ती स्वतः फाईट करू शकते, जी तिचा हक्क आहे मुळामध्ये. ओके, SC फिमेलची जागा. ती जर SC टॉपर असेल तर ती SC जनरलची जागा घेऊ शकते, म्हणजे मुलांची आणि इतर मुलांची पण जागा घेऊ शकते. ओके, SC जनरल. त्यानंतर मी काय सांगतोय, SC मधली एखादी महिला असेल आणि तिने जर अर्ज दाखल केला तर तिला 4 ठिकाणचं रिझर्वेशन मिळते. कसं? SC फिमेल, SC जनरल, त्यानंतर आता ओपन फिमेल जर तिने तिथं येस केलं, उन्नत व प्रगत गटात मुडत आहे का, यास, ओके, संपलं ती. आणि जर पूर्ण यादीमधून ती जर टॉपर असेल राज्यात तर ती खुल्या गटामध्ये जाईल. म्हणजे महिलांना बघा, 4 ठिकाणचं रिझर्वेशन मिळते परंतु ते पुरुषाला नाही, पुरुषाला फक्त सर्वसाधारणच्या जागा आहेत, ते महिलांच्या जागा घेऊ शकत नाहीत. म्हणजे पुरुष महिलांची जागा घेऊ शकत नाही परंतु महिला ही पुरुषाची जागा घेऊ शकते. म्हणून मुलींनो, अभ्यास करा व्यवस्थित, तुमच्या जागाच जागा आहे, आमदार लागलेच पाहिजे. ओके, बाबा घरी खुश झालेच पाहिजे. ओके, तर हा मुद्दा होता. तर याच्यामध्ये बघा काय सांगितलेलं आहे, मी पुन्हा सांगतो, हे काय आहे भानगड. समजा एखादी EWS ची महिला आहे आणि तिने EWS मधून फॉर्म भरला
आणि परंतु ते फॉर्म भरताना तिने जर त्या ठिकाणी खुल्या गटातल्या प्रवर्गासाठी महिलांमध्ये तिने जर नाही असं केलं तर तिला त्या जागेवर दावा करता येत नाही. मग मेरिट लागताना जर असं गोल झालं की ई डब्ल्यू एस जे काही मेरिट आहे ती मेरिट समजा 62 लागलं ई डब्ल्यू एसचं मेरिट, ओके, आणि ओपन फिमेलचं मेरिट लागलं 58 आणि त्या मुलीला आहेत 60 गुण, परंतु तिने खुल्या प्रवर्गातल्या महिलांचं प्रमाणपत्र नाही केलं त्यामुळं तिला गुण असून सुद्धा त्या जागेवर तिचा विचार होणार नाही. हे प्रमाणपत्र कसं काढायचं ते मला फोन करा, मी तुम्हाला सांगतो. संबंधित तहसीलमधून हे प्रमाणपत्र निघून जाईल. 2 ते 3 दिवसाची ही प्रोसिजर आहे. हे तुम्हाला मी अगोदरच मागे ग्रुपवर पण आम्ही टाकलं होतं की तुम्ही ही प्रक्रिया अगोदर करून घ्या म्हणून. ओके, तर पुढे पाहूया. चला, हेच सांगत बसलो तर वेळ होईल. म्हणून महिला लक्षात ठेवा. हा, यामध्ये असं आहे पुन्हा, अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती वगळून, म्हणजे अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती यांना 30% खुल्या गटासाठी महिलांचं नॉन क्रिमिनल नवीन काढण्याची आवश्यकता नाही किंवा त्यांचं निघत नाही. ओके, त्यांना टेन्शन नाही. एससी एसटी फिमेलला खुल्या प्रवर्गातल्या महिलांना आपोआप जागा मिळतील, परंतु ओबीसी एसटी सॉरी एसटीला तर आहे, ओबीसी एनटीसी एनटीडी एसबीसी आणि ई डब्ल्यू एस या सर्व महिलांना मात्र या ठिकाणी तुम्हाला 30% नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र काढणं अनिवार्य आहे. मी हे वारंवार का सांगतो, कारण आमच्या विद्यार्थिनीचं 1-2 विद्यार्थ्यांचं नुकसान झालं यामुळंच. ज्या हुशार होत्या, चांगले गुण होते, परंतु त्यांनी खुल्या गटातलं प्रमाणपत्र दाखल केलं नाही, तिथं नाही केलं, म्हणून आज ते घरी बसलेले आहेत. तसं तुमचं होऊ नये म्हणून मी, मला घाम यायला तरी इथं तुम्हाला सांगायलो, तुमचं नुकसान होऊ नये म्हणून. तुम्हाला नोकरी लागली म्हणजे काय, मला 1-2 पगार मिळणार नाही, ओके, पण कुठंतरी तुम्ही म्हणसल की बा या माणसानं सांगितलं त्यामुळं आपलं कुठंतरी भलं झालं, बस झालं तेवढाच आशीर्वाद, दुसरं काही नाही, बस दुआ मे याद रखना. ओके, आगे चलेंगे दोस्तों. तर बघा, यानंतर बघा पुढचा मुद्दा 5.5 काय सांगतो. विमुक्त जाती अ, भटक्या जमाती ब, भटक्या जमाती क व भटक्या जमाती ड प्रवर्गासाठी आरक्षित असलेली पदे आंतरपरिवर्तनीय असून आरक्षित पदांसाठी संबंधित प्रवर्गातील योग्य व पात्र उमेदवार उपलब्ध न झाल्यास अद्ययावत शासन धोरणाप्रमाणे उपलब्ध प्रवर्गातील उमेदवारांचा विचार गुणवत्तेच्या आधारावर करण्यात येईल. म्हणजे काय म्हणायचं आहे यांना, किंवा हे भटक्या अ ब क ड अशा जमाती आहेत आपल्याकडे, बरोबर आहे. जर समजा एखादं भज ड ला उमेदवार मिळाला नाही तर त्या ठिकाणी भज अ ब क चा उमेदवार गुणवत्तेनुसार घेऊ शकतात, कळलं. हे असा पॉइंट आहे. त्यानंतर 5.6, अर्ज करताना एखादी जात जमात राज्य शासनाकडून आरक्षणासाठी पात्र असल्याचे घोषित केली असल्यासच तसेच सक्षम प्राधिकाऱ्याने प्रदान केलेली प्रमाणपत्र उमेदवाराकडे उपलब्ध असेल तर संबंधित जात जमातीचे उमेदवार आरक्षणाच्या दाव्यासाठी पात्र असतील. 5.7, समांतर आरक्षणाबाबत शासन परिपत्रक सामान्य प्रशासन विभाग क्रमांक SRV 2011-1012 PR 16/12/16 अ दिनांक 13 ऑगस्ट 2014 तसेच शासन शुद्धीपत्रक सामान्य प्रशासन विभाग क्रमांक संकीर्ण 1118/PR 39/16 अ दिनांक 19 डिसेंबर 2018 आणि तदनंतर शासनाने या संदर्भात वेळोवेळी निर्गमित केलेल्या आदेशानुसार कार्यवाही करण्यात येईल. 5.8, ईडब्ल्यूएस वाले आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक. ईडब्ल्यूएस वाले बघा, 5.8, आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातील ईडब्ल्यूएस उमेदवारांकरिता शासन निर्णय सामान्य प्रशासन विभाग क्रमांक RA 4019/PR 31/16 अ दिनांक 12 फेब्रुवारी 2019 व दिनांक 31 मे 2021 अन्वये विहित करण्यात आलेले प्रमाणपत्र ऑनलाइन अर्ज सादर करतेवेळी सादर करणे तुम्हाला आवश्यक राहील. ईडब्ल्यूएस मध्ये उमेदवार, कॉम्पिटिशन कमी आहे, स्पेशली मराठा कॅन्डिडेट जे आहेत, मराठा संवर्गातले जे विद्यार्थी आहेत, त्यांनी ईडब्ल्यूएसचं प्रमाणपत्र काढून घ्या रे. तुम्हाला चांगली संधी आहे यावेळेस. आणि परंतु हे प्रमाणपत्र तुम्हाला शेवटची फॉर्म भरण्याची डेट जी की आपली 12 मे आहे त्याच्या अगोदर काढणं गरजेचं आहे. ओके, 12 मे पर्यंत आपल्याला फॉर्म भरायची वेळ आहे. ते 12 मे पर्यंत तुम्ही या ठिकाणी संधी आहे फॉर्म भरण्याची, त्याच्या अगोदरच प्रमाणपत्र पाहिजे. जर तुम्ही 2000
20 मध्ये काढलेलं प्रमाणपत्र असेल ईडब्ल्यूएसचं तर ते चालणार नाही. इकॉनॉमिकल वीकर सेक्शन अर्थात ईडब्ल्यूएस प्रमाणपत्र ही कुणासाठी आहे? कोमटी, मारवाडी, ब्राह्मण ज्या जाती जमाती आहेत, त्यानंतर राजपूत आणि मुस्लिम मधला काही जो काही समाज असेल तो, यांनाच फक्त ईडब्ल्यूएसचं प्रमाणपत्र काढता येते. बाकीच्या कॅटेगरींना ईडब्ल्यूएसचं प्रमाणपत्र काढता येत नाही. त्यासाठी एकदम सोपा निकष आहे. पहिली अट अशी आहे की तुमचं वार्षिक उत्पन्न हे 8 लाखाच्या आत पाहिजे आणि जर तुम्ही ग्रामीण भागात राहत असाल तर तुमचं 2000 स्क्वेअर फूटच्या आत घर पाहिजे, घराची जागा, आणि शहरी भागात राहत असाल तर 1000 स्क्वेअर फूटच्या आत तुमच्या घराची जागा पाहिजे. ह्याच दोनच अटी मेन आहेत मित्रांनो, ईडब्ल्यूएसचं प्रमाणपत्र काढून घ्या. आणि विशेष म्हणजे हे जे वर्ष सुरू झालं आपलं 1 एप्रिल पासून वर्ष, आर्थिक वर्ष सुरू झालं, आपल्याला या वर्षातलं प्रमाणपत्र पाहिजे. म्हणजे तुमच्याकडे प्रमाणपत्र 12 मे, 1 एप्रिल ते 12 मे फॉर्म भरण्याच्या आधी सच तुमच्याकडे प्रमाणपत्र असलं पाहिजे. जुन्या वर्षातलं प्रमाणपत्र चालणार नाही. स्पष्टपणे तो उल्लेख केलेला आहे मुद्दा क्रमांक 5.8 लक्षात ठेवा. 5.8 मुद्दा क्रमांक 5.8 तुम्हाला संबंधित वर्षातलंच प्रमाणपत्र काढावं लागेल आणि आर्थिक वर्ष आत्ताच 1 एप्रिलला सुरू झालं, त्यामुळं या महिन्यात तुमच्याकडे प्रमाणपत्र असणं गरजेचं आहे. किंवा 12 मे फॉर्म भरायच्या आदल्या दिवसापर्यंत किंवा फॉर्म भरताना तुमच्याजवळ तुमचं प्रमाणपत्र ईडब्ल्यूएसचं असलं पाहिजे मित्रांनो. त्याचा नंबर टाकावा लागत असतो. ओके, त्यानंतर म्हणून ही प्रक्रिया करा. ईडब्ल्यूएस सुद्धा संदर्भात काही अडचणी असतील तर मला तुम्ही फोन करून विचारू शकता. त्याची प्रक्रिया तुम्हाला सांगतो, टेन्शन घेऊ नका. पण तुम्ही सगळं मला काय काय विचारणार, तुम्ही स्वतः काहीतरी करा. ओके, मलाच विचारत बसू नका. त्यानंतर बघा मुद्दा क्रमांक 5.9, अद्यावत नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील असल्याबाबतचा पुरावा म्हणून सक्षम प्राधिकाऱ्याने वितरित केलेले व अर्ज सादर करण्याच्या अंतिम दिनांकास वैध असणारे प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे. ओके, प्रमाणपत्र तुमच्याकडे फॉर्म भरताना तुमच्या जवळ पाहिजे, फॉर्म भरताना. ओके, लक्षात आलं. आणि याच वर्षातलं पाहिजे, 1 एप्रिल ते 12 मेच्या दरम्यानचं पाहिजे. तरी काही अडचण आली तर मला विचारा, मी तुम्हाला सांगतो, काय प्रॉब्लेम नाही. हां, आता पुन्हा आणखी काही जण म्हणले की सर ईडब्ल्यूएसला नॉन क्रिमिनल लागते का? अरे भाई, ईडब्ल्यूएसचं जे रिझर्वेशन आहे, आरक्षण आहे, ते जातींवर आधारित नाही आहे. ते आरक्षण आर्थिक निकषावर दिलेलं आहे, त्यामुळं त्याला आपल्याला नॉन क्रिमिलियर लागत नाही. ईडब्ल्यूएसचं नॉन क्रिमिलियर म्हणतो मी, जसं ओबीसीचं नॉन क्रिमिलियर असते, तसं ईडब्ल्यूएसला स्पेशल नॉन क्रिमिलियर लागत नाही. परंतु ईडब्ल्यूएस महिला असेल तर तिचं ईडब्ल्यूएसचं प्रमाणपत्र वेगळं आणि तिचं खुल्या प्रवर्गातलं नॉन क्रिमिलियरचं प्रमाणपत्र वेगळं. काय म्हणतो आल्या लक्षात? त्यामुळे ईडब्ल्यूएसच्या उमेदवारांनी चिंता करू नका, तुम्हाला फक्त एकच प्रमाणपत्र लागेल, ते म्हणजे स्टेट गव्हर्नमेंटचं. ईडब्ल्यूएस दोन प्रकारचं आहे, एक स्टेट गव्हर्नमेंटचं आणि सेंट्रलचं. सेंट्रलचं कसं असते तर सेंट्रलचं ब्रॅकेटमध्ये असते, सेंट्रल लिस्ट असं लिहिलेलं. ओके, सेंट्रलचं वेगळं आणि स्टेट गव्हर्नमेंटचं वेगळं. आपल्या जागा स्टेट गव्हर्नमेंटच्या आहेत म्हणून आपल्याला स्टेट गव्हर्नमेंटचं ईडब्ल्यूएसचं प्रमाणपत्र लागते. केंद्र सरकारची गरज नाही, पण फॉर्म भरताना तुम्ही काढायला प्रमाणपत्र तर दोन्हीही काढून ठेवा, पुढे चालून केव्हाही कामाला येतील. चालेल, तर ही अट होती, लक्षात ठेवा. ईडब्ल्यूएस वाले तुम्हाला नॉन क्रिमिनल लागत नाही. त्यानंतर मुद्दा क्रमांक 5.10, सेवा प्रवेशाच्या प्रयोजनासाठी शासनाने मागास म्हणून मान्यता दिलेल्या समाजाच्या वयोमर्यादेमध्ये सवलत घेतलेल्या उमेदवारांचा अराखीव खुला पदावरील निवडीकरिता विचार करण्याबाबत शासनाच्या धोरणानुसार कार्यवाही करण्यात येईल. याबाबतचा तपशील वेळोवेळी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल. मुद्दा क्रमांक 5.11, अराखीव खुला उमेदवारांकरिता विहित केलेल्या वयोमर्यादा तसेच इतर पात्रता विषयक निकषासंदर्भातील अटीची पूर्तता करणाऱ्या सर्व उमेदवारांना मागासवर्गीय उमेदवारासह अराखीव खुला सर्वसाधारण पदांवरील शिफारशीकरिता विचार होत असल्याने सर्व आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांनी त्यांच्या प्रवर्गासाठी पद आरक्षित उपलब्ध नसले तरी अर्जामध्ये त्यांच्या मूळ प्रवर्गासंदर्भातील माहिती अचूक नमूद करणे बंधनकारक आहे. म्हणून म्हणतोय खुल्या तुमच्या कास्टला जागा असो अगर नसो, कास्टमधून फॉर्म भरा. मुद्दा क्रमांक 5.11 जाहिरातीमध्ये आहे, बघून घ्या. मुद्दा क्रमांक 5.12, कोणत्याही प्रकारच्या आरक्षणाचा लाभ हा केवळ महाराष्ट्राचे सर्वसाधारण रहिवासी असणाऱ्या उमेदवारांना अनुज्ञेय आहे. सर्वसाधारण रहिवासी या संज्ञेला भारतीय लोकप्रतिनिधित्व कायदा 1950 कलम 20 अनुसार जो अर्थ आहे तोच अर्थ असेल. फास्ट का वाचतोय? कारण व्हिडिओ फार मोठा होईल म्हणून. त्यानंतर मुद्दा क्रमांक 5.13, कोणत्याही प्रकारच्या आरक्षणाचा सामाजिक अथवा समांतर अथवा सोयी सवलतीचा दावा करणाऱ्या उमेदवारांकडे संबंधित कायदा नियम
आदेशानुसार विहित नमुन्यातील प्रस्तुत जाहिरातीस अनुसरून अर्ज स्वीकारण्यासाठी विहित केलेल्या दिनांकापूर्वीचे वैध प्रमाणपत्र उपलब्ध असणे अनिवार्य आहे. मुद्दा क्रमांक 5.14 सामाजिक व समांतर आरक्षणासंदर्भात विविध न्यायालयांमध्ये दाखल न्यायप्रविष्ट प्रकरणी अंतिम निर्णयाच्या अधीन राहून पदभरतीची कार्यवाही करण्यात येईल. मुद्दा क्रमांक 5.15 खेळाडू आरक्षण, खेळाडूसाठी जागा आहेत, एससीला आहेत, ओबीसीला आहेत, जनरलला सुद्धा आहेत, त्यामुळे खेळाडूचा मुद्दा महत्वाचा आहे, तो सांगतोय बघा. मुद्दा 5.15 त्यामध्ये उप पॉइंट 1 शासन निर्णय शालेय शिक्षण क्रीडा विभाग क्रमांक जे काय असेल तसे शासन शुद्धीपत्रक शालेय शिक्षण व क्रीडा विभाग दिनांक 18 ऑगस्ट 2016 शुद्धीपत्रक शालेय शिक्षण व क्रीडा विभाग क्रमांक 2002 प्रकर 68 क्रियुसे 2 दिनांक 24 ऑक्टोबर 2019 आणि तदनंतर शासनाने यासंदर्भात वेळोवेळी निर्गमित केलेल्या आदेशानुसार प्रावीण्यप्राप्त खेळाडू आरक्षणासंदर्भात तसेच वयोमर्यादेतील सवलतीसंदर्भात कार्यवाही करण्यात येईल. मुद्दा क्रमांक 5.15 उप पॉईंट 2 प्रावीण्यप्राप्त खेळाडू व्यक्तीसाठी असलेल्या आरक्षणाचा दावा करणाऱ्या उमेदवाराच्या वतीत क्रीडाविषयक विहित अर्हता धारण करीत असल्याबाबतचा सक्षम प्राधिकाऱ्याने प्रमाणित केलेले पात्र खेळाचे प्रावीण्य प्रमाणपत्र पूर्व परीक्षेस अर्ज सादर करण्याच्या अंतिम दिनांकास किंवा तत्पूर्वीचे असणे बंधनकारक आहे. म्हणजे जे खेळाडू उमेदवार आहेत त्यांच्याकडे तुमचं खेळाडू प्रमाणपत्र आणि तुमचं व्हेरिफिकेशन जे आहे ते व्हेरिफिकेशन या ठिकाणी अनिवार्य आहे. ओके, खेळाचे प्रावीण्य प्रमाणपत्र योग्य दर्जाचे असल्याबाबत तसेच तो खेळाडू उमेदवार खेळाडूसाठी आरक्षित पदावरील निवडीकरता पात्र ठरतो याविषयीच्या पडताळणीकरता त्याचे प्रावीण्य प्रमाणपत्र संबंधित विभागीय उपसंचालक कार्यालयाकडे पूर्व परीक्षेस अर्ज सादर करण्याच्या दिनांकापूर्वी सादर केलेले असणे बंधनकारक आहे. अन्यथा प्रावीण्यप्राप्त खेळाडूसाठी आरक्षणाकरता पात्र समजण्यात येणार नाही. मित्रांनो, ओके, त्यानंतर बघा आता मुद्दा पॉईंट 5.15 मध्ये उप पॉईंट 5 एकापेक्षा जास्त खेळाचे प्रावीण्य प्रमाणपत्र असणाऱ्या खेळाडू उमेदवारांनी एकाच वेळेस सर्व खेळाची प्रावीण्य प्रमाणपत्रे प्रमाणित करण्याकरता संबंधित उपसंचालक कार्यालयाकडे सादर करणे बंधनकारक आहे. एकपेक्षा अधिक प्रमाणपत्र असतील तर सर्वच प्रमाणपत्र या ठिकाणी तुम्हाला त्या ठिकाणी व्हेरिफिकेशन केलेलं असणं गरजेचं आहे. त्यामुळे जास्त जर प्रमाणपत्र असतील तर लई लावू नका, एकच प्रमाणपत्र लावा ज्याचं तुमचं व्हेरिफिकेशन झालेलं आहे. मित्रांनो, ओके, हे होते खेळाडू संदर्भातले महत्वाचे मुद्दे. लक्षात ठेवा, 100 आणि 120 साठी तुम्हाला नॅशनलचं प्रमाणपत्र पाहिजे आणि 80 साठी तुम्हाला स्टेटचं प्रमाणपत्र पाहिजे प्लस मेडल पाहिजे आणि त्याचं व्हेरिफिकेशन असलं पाहिजे. मुद्दा क्रमांक 5.16 दिव्यांग आरक्षण. बघा, दिव्यांग आरक्षणाचे या ठिकाणी मुद्दे आहेत ते तुम्ही वाचून घ्या. त्यानंतर अनाथ आरक्षण, अनाथ आरक्षणाचे सुद्धा या ठिकाणी मुद्दे आहेत. बघा, वेतन श्रेणी स्तर S15 41,813 रुपये 1,32,300 अधिक नियमानुसार 120 132,000 पगार. बापरे बाप. त्यानंतर बघा पात्रता, भारतीय नागरिकत्व, वयोमर्यादा बघा, वयोमर्यादा 1 ऑगस्ट 2022 ची वयोमर्यादा दिलेली आहे. किमान अमागास आणि मागासवर्गीय आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकासाठी किमान कमीत कमी वय सर्वांसाठी 18 वर्ष कमीत कमी वय तुमचं पूर्ण असलं पाहिजे 1 ऑगस्ट 2022 पर्यंत. त्यानंतर अराखीव खुल्यासाठी जास्तीत जास्त वय असेल 38 वर्षापर्यंत आणि मागासवर्गीय तसेच आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक यासाठी वय असेल 43 वर्ष. प्रावीण्यप्राप्त खेळाडू कोणत्याही कॅटेगरीतला असो किंवा खुला त्यासाठी वय असेल 43 वर्ष. आणि माजी सैनिक, आणीबाणी व अल्पसेवा राजदृष्ट अधिकारी, अराखीव खुला आणि मागासवर्गीय आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक आणि अनाथ सैनिकी सेवेचा कालावधी अधिक 3 वर्ष. दिव्यांग उमेदवारांसाठी 45 वर्षापर्यंत तुम्हाला या ठिकाणी अर्ज सादर करता येते. मित्रांनो बघा, 120 साठी काय पात्रता आहे, तर 120 साठी माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण आणि मराठी लघुलेखनाची गती 120 शब्द प्रति मिनिट व मराठी टंकलेखनाची गती 30 शब्द प्रति मिनिट इतक्या गतीचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र आवश्यक आहे किंवा गव्हर्नमेंट आयटीआय मधून जरी तुमचं झालेलं असेल तेही चालते. ओके, त्यानंतर लगेचच आपण आता बाकीचे तर अटी सारख्याच आहेत. त्यानंतर बघा, हे 120 होतं. त्यानंतर इंग्रजीसाठी काय पात्रता आहे, तर इंग्रजीसाठी सुद्धा सेम असंच 120 तुमच्याकडे प्रमाणपत्र आणि 30 शब्द प्रति मिनिट इंग्रजी असलं पाहिजे. 100 जे आहे 100 साठी काय पात्रता आहे, 10वी पात्रता आणि तुमच्याकडे 100 प्रमाणपत्र असलं पाहिजे मराठी किंवा इंग्रजी आणि
मराठी साठी जर तुम्ही फॉर्म भरलेला असेल 100 तर तुमच्याकडे 30 मराठीचं पाहिजे, आणि 80 जर असेल तर 80 प्रमाणपत्र आणि 30 मराठीचं तुमच्याकडे टायपिंगचं प्रमाणपत्र पाहिजे मित्रांनो. म्हणजे तुमच्याकडे 120 आहे, 100 120, 120 आहे, 180 नाही, टेन्शन घेऊ नका, तुम्ही 120 फाईट खेळणार. ज्यांच्याकडे 100 80 120 तिन्ही आहे ते तिन्हीसाठी सुद्धा काय असतील, क्वालिफाय असतील. तर बघा या ठिकाणी नंतर आता निवड प्रक्रिया पाहूया, महत्वाचा मुद्दा मित्रांनो. निवड प्रक्रिया, प्रस्तुत जाहिरातीमध्ये नमूद केलेली शैक्षणिक अर्हता, अनुभव इत्यादी अर्हता किमान असून किमान अर्हता धारण केली म्हणून उमेदवार मुलाखतीस बोलविण्याकरिता पात्र असणार नाही. जाहिरातीस अनुसरून प्राप्त अर्जाची संख्या आयोगाच्या कार्य नियमावलीतील तरतुदीनुसार वाजवी प्रमाणापेक्षा जास्त असेल आणि अर्ज सादर केलेला असेल तर त्या ठिकाणी चाळणी परीक्षा होईल. चाळणी परीक्षा 100% होती, खूप संख्या झालेली आहे आपली. त्यानंतर बघा मुद्दा पॉईंट 10.3, चाळणी परीक्षा घेण्याची निश्चित झाल्यास अर्हता आणि अथवा अनुभव शिथिल केला जाणार नाही. ओके, चाळणी परीक्षेचा अभ्यासक्रम परीक्षेचे माध्यम इतर बाबी लागू असल्यास आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेला आहे, ते आपल्या युट्यूब चॅनलवर सुद्धा तुम्ही बघू शकता. चाळणी परीक्षेत अर्हता प्राप्त ठरलेल्या उमेदवाराची संगणक प्रणालीवर आधारित लघुलेखन टंकलेखनाची परीक्षा घेण्यात येईल. शॉर्ट हँडची तुमची परीक्षा होईल, याचा पण व्हिडिओ बनवलेला आहे, तुम्ही बघून घ्या. नसेल तर मी नंतर बनवणार आहोत, टेन्शन घेऊ नका. अंतिम निवडीकरिता बघा महत्वाचा मुद्दा, अंतिम निवडीकरिता चाळणी परीक्षेचे गुण विचारात घेतले जाणार नाहीत. तुम्हाला चाळणी परीक्षेमध्ये 100 पैकी 98 गुण आहेत आणि निवडीसाठी ते गुण ग्राह्य धरले जाणार नाहीत. निवड जी असेल तुमची ती डिक्टेशनवर असेल. चाळणी परीक्षा ॲज पर क्वालिफाईंग असेल तुम्हाला. तुम्ही चाळणी परीक्षा उत्तीर्ण झाले त्यानंतर तुम्हाला डिक्टेशनला बोलवतात, त्यामध्ये 75 गुणाचं डिक्टेशन होईल आणि 25 गुणाची मुलाखत होईल. 75 अधिक 25 बरोबर 100. 100 गुणांपैकीच तुमची अंतिम निवड यादी लागेल. चाळणी परीक्षेचे गुण ग्राह्य धरल्या जाणार नाहीत. लघुलेखन टंकलेखन व मुलाखत यांच्या एकूण गुणांपैकी किमान 41% व त्यापेक्षा जास्त गुण मिळविणाऱ्या उमेदवारांचा शिफारशीसाठी विचार केला जाईल. 41% गुण मिळाले म्हणजे 100 पैकी 41 मार्क मिळाले म्हणजे तुम्ही लागले असं नाही. कमीत कमी 41 पासिंग क्रायटेरिया, जास्तीत जास्त गुण घ्यावे लागतील तुम्हाला 100 पैकी, तेव्हा तुमची निवड होईल. आणि सेवा 10.8, सेवा भरतीची संपूर्ण निवड प्रक्रिया उच्च श्रेणी लघुलेखक सेवा प्रवेश नियम 1997 तसेच शुद्धीपत्रक अधिसूचना 2008 अथवा तदनंतर शासनाकडून वेळोवेळी करण्यात येणाऱ्या सुधारणा तसेच आयोगाकडून वेळोवेळी सुधारित येणाऱ्या कार्यनियमावलीतील तरतुदीनुसार राबविण्यात येईल. अर्ज करण्याच्या पद्धती या आपण दिलेल्या आहेत, हे जनरल मुद्दे आहेत मित्रांनो. त्यानंतर बघा अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक आपण ते पाहूया. 22 एप्रिल 2022 पासून फॉर्म भरायला सुरुवात होणार, उद्यापासून फॉर्म भरायला सुरुवात होणार आहे, 14 वाजल्यापासून सुरू होईल. तर शेवट दिनांक आहे 22 मे 2022 रोजी 23:59 म्हणजे रात्री 12 वाजेपर्यंत तुम्हाला वेळ आहे. 12 मे पर्यंत तुम्हाला फॉर्म भरायला या ठिकाणी संधी आहे, 22 एप्रिल ते 12 मे. त्यानंतर बघा परीक्षेसाठी शुल्क अ राखीव खुल्यासाठी 394 रुपये, मागासवर्गीय आर्थिक दुर्बल घटक आणि अनाथ यासाठी रुपये 294 रुपये कॅटेगरीसाठी आणि खुल्या प्रवर्गासाठी 394. हे तिन्ही पदासाठीचं शुल्क झालं मित्रांनो. तुमच्याकडे 120 आहे, 100 आहे आणि 80 आहे, म्हणजे 394 120 चे, 394 100 चे, 394 80 चे असं नाही. एकाच 394 रुपयामध्ये तुम्हाला शासकीय नोकरी लागेल आणि ही फक्त जादू करू शकते ती MPSC, दुसरं कोणीच नाही. 394 रुपये तुमचं चलन असेल खुल्या प्रवर्गाचं आणि कॅटेगरीचं 294 रुपये चलन असेल मित्रांनो. शेवट डेट असेल फॉर्म भरायची 12 मे ही असेल. ओके, आणि या व्यतिरिक्त बाकी संकेतस्थळावर माहिती दिलेली आहे. तुमच्या जर काही अडीअडचणी शंका असतील तर तुम्ही मला ते कमेंट करून विचारू शकता मित्रांनो, किंवा फोन देखील करू शकता. व्हिडिओ तुम्हाला निश्चित आवडला असेल. आणखीन दुसरे मुद्दे आहेत पण ते सगळं सांगण्यामध्ये काही मजा नाही, उगा वाचून दाखवण्यात. जे जे महत्त्वाचे मुद्दे आहेत ते मी या ठिकाणी तुम्हाला सांगण्याचा इथे प्रयत्न केलेला आहे, ते मुद्दे तुम्हाला समजले देखील असतील मित्रांनो. तरी तुमच्या काही शंका असतील तर मला फोन करा. तर मित्रांनो, अशा प्रकारचं MPSC स्टेनोग्राफरची जिसका आपको सबको मुझे भी हम सबको बहुत बेसब्री से इंतजार था,
ओके अखेर वो लम्हा वो घडी वो पल आ चुका आहे, जाहिरात आलेली आहे, त्यामुळे आता कामाला लागा, पेटून उठा पुरानो, पेटून उठा, बस हे 60 दिवस तुम्ही मेहनत घ्या, पुढचे 60 वर्ष हे तुमचे सुखाचे असतील. अभ्यासाच्या संदर्भातले तुमच्या कुठल्याही शंका कुशंका असतील तर मला बिंदास तुम्ही कमेंट करू शकता किंवा मला व्हॉट्सअप करू शकता किंवा थेट मला फोन देखील करू शकता. थेट माझ्याशी संपर्क आहे तुमचा मित्रांनो, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माझा मोबाईल नंबर दिलेला आहे. आणि आता हे सर्व गोष्टी वाचून दाखवण्यात काही मजा नाही म्हणून थोडंसं मी ओरकलं मित्रांनो, घाम पण खूप येत आहे आणि 1 तास जवळपास वेळ झालेला आहे. आणि दुसरा महत्त्वाचा मुद्दा मित्रांनो, वसमतमध्ये आपली ऑफलाईन बॅच जी आहे उद्याच्या 2 मे पासून सुरू होणार आहे. बॅचचं वैशिष्ट्य असं आहे की 11 ते 5 बॅच आहे. मध्यात 1/2 तास तुम्हाला ब्रेक दिला जाईल, त्यामध्ये तुम्हाला शिकवणी होईल, रोज 1 MPSC लेवलचा पेपर होईल, पेपर होईल त्याचं निगेटिव्ह मार्किंग करून तुम्हाला गुणदान दिल्या जाईल आणि लगेच त्या पेपरचं तुमचं स्पष्टीकरण पण त्या ठिकाणी दिल्या जाईल. आणि रोज शब्दसंग्रहाला 1.5 ते 2 तास या ठिकाणी आपण सामूहिक त्या ठिकाणी वाचन सुद्धा तुमचं करून घेणार आहे. तुमचा एकही गुण जाणार नाही मराठी व्याकरण आणि शब्दसंग्रहामध्ये असं मी तुम्हाला वचन देतो मित्रांनो. फक्त मी सांगतो तेवढं तुम्ही इमान इदबारी प्रामाणिकपणे करा, ही पोस्ट तुमचीच आहे. या व्यतिरिक्त गणित बुद्धिमत्तेची सुद्धा बॅच आहे. यानंतर इंग्रजी स्टेनोग्राफरवाल्यांसाठी इंग्रजीमधून गणित बुद्धिमत्ता, इंग्रजी भाषेमधून आणि इंग्रजीमधून इंग्रजी व्याकरण आणि शब्दसंग्रह याची सुद्धा बॅच सुरू होणार आहे मित्रांनो ऑफलाईन. ज्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन बॅच करायची आहे त्यांनी माझ्याशी संपर्क करा, अतिशय माफक फीसमध्ये आपण ऑनलाईन बॅच घेणार आहोत. या व्यतिरिक्त आपण ऑनलाईन पेपर सेट बॅच सुद्धा आपली उपलब्ध आहे. ज्या ज्या विद्यार्थ्यांना ह्या बॅचेस करायच्या आहेत त्यांनी माझ्याशी संपर्क करावा, आम्ही ग्रुप बनवलेला आहे, त्या ठिकाणी तुम्हाला जॉईन करतो आणि लगेचच ऑनलाईन बॅच या उद्याच्या 2 दिवसांमध्ये आपली सुरू होणार आहे मित्रांनो. आणि वसमतचे मित्रांनो, वसमतचे विद्यार्थी तुम्ही घाबरू नका, मी लवकरच परत येणार आहो, लगेच येणार होतो परंतु थोड्याशा अडचणी आल्या म्हणून 4-5 दिवस थांबावं लागत आहे. ओके, तर फॉर्म भरताना लक्षात ठेवा, चुका करू नका. काही अडचण असेल, शंका असेल तर बिंदास्तपैकी विचारा, कारण एकदा जर तुम्ही फॉर्म भरला आणि तो सबमिट केला तर परत फॉर्म भरता येत नाही. त्यामुळं माझी रिक्वेस्ट आहे, माय बाप हो, मेहनत करशाल, अभ्यास करशाल, सगळं करशाल आणि फॉर्म चुकवशाल तर सगळं पालथ्या गड्यावर पाणी होईल. त्यामुळे व्यवस्थित फॉर्म भरा, फॉर्म भरताना काही शंका असेल तर बिंदास्त विचारा. आणि आपली 2 मे पासून आपली ऑफलाईन बॅच वसमतमध्ये सुरू होणार आहे. उद्याच्या रविवारी इचलकरंजीमध्ये माझा सेमिनार आहे शेख सरांच्या स्टेनोग्राफरच्या अकॅडमीवर. जे विद्यार्थी मिरज, सांगली, कुपवाडा आणि इचलकरंजीचे आहेत त्यांनी त्या ठिकाणी यावं. उद्याच्या रविवारी ठीक सकाळी 10 वाजता सेमिनार आहे. 10 ते 5 हा सेमिनारचा टायमिंग असेल मित्रांनो. ओके, ज्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन बॅच करायची आहे त्यांनी ऑनलाईन बॅचसाठी सुद्धा माझ्याकडे संपर्क करू शकता. फीस नसेल, पैसे नसेल, टेन्शन घेऊ नका, नोकरी लागल्यावर द्या मित्रांनो. ओके, या ठिकाणी थांबतो, आता खूप वेळ झालेला आहे, लवकरच आता व्हिडिओ आपले अपलोड होत राहतील मित्रांनो. या ठिकाणी थांबतो, शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिला त्याबद्दल धन्यवाद. आणि पुन्हा सांगतोय, फॉर्म भरताना चुका करू नका. ओके, थँक्यू, धन्यवाद. आणि दुसरा मुद्दा, सर्व महाराष्ट्रातल्या परीक्षार्थी जे आहेत, विद्यार्थी जे आहेत, त्यांना अभ्यासासाठी आणि परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा. फक्त माझ्या कॉन्टॅक्टमध्ये राहा, आपण निश्चितरित्या मार्गदर्शन यापुढेही करू. परीक्षेला कसं जायचं, काय नाही वगैरे वगैरे सर्व मुद्दे या ठिकाणी तुमचे क्लिअर करतो. ओके, या ठिकाणी थांबूया मित्रांनो, थँक्यू, धन्यवाद शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल.